नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो राज्यसेवा एका आठवड्यावरती आलेली आहे. सो एक्झाम जवळजवळ येते आहे. ॲक्च्युली हे लेक्चर मी कालच शेड्यूल केलं होतं, पण म्हटलं कालच निवडणुकांचे रिझल्ट लागलेले आहे. अनेक विद्यार्थी कदाचित जल्लोषामध्ये असतील, कदाचित काही काही मुलं थोडेसे डिप्रेस झाले असतील, कारण अनेक जण आपल्या मतदारसंघातील किंवा आपल्या चाहते जे आमदार असतात किंवा प्रतिनिधी असतात उभे असलेले निवडणुकीसाठी, त्यांच्यासोबत थोडेसे इमोशनली टच असतात. अनेक जणांना मनासारखं सरकार पाहिजे असते. सो ज्यांना मिळालेलं आहे तसं ते एकदम खुश असतील, म्हणजे कारण चांगल्या मेजॉरिटीनी त्या ठिकाणी सरकार सत्तेत आलेलं आहे. पण जे विरोधी पक्षातल्या सरकारांनी त्यांची इच्छा होती की आलं पाहिजे बाबा, ते थोडेसे डिप्रेस असतील. म्हणून म्हटलं काल त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्यावा. आता आपल्याला त्या मूडमध्ये जल्लोषाच्या म्हणा किंवा डिप्रेस मूडमध्ये राहता कामा नाही. माझं तर म्हणणं आहे की या गोष्टींकडे जास्त लक्षच दिलं नाही पाहिजे. बरोबर, ॲक्च्युली एक सुजाण नागरिक म्हणून राजकारणाशी आपण संबंधित असलो पाहिजे. चांगले चांगले लोक हे पण राजकारणा थ्रूच भारताला त्या ठिकाणी घडवलेलं आहे, ज्यामध्ये महात्मा गांधी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, स्वतः भगतसिंग आहे. बरोबर, राजकारण हे समाजकारणाचं एक मोठं माध्यम आहे, पण आता नाही. सध्या आता तुम्ही एका वेगळ्या फेजमध्ये आहे लक्षामध्ये. सो जसं बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा त्यांनी फुल्ली शिक्षणच घेतलं लक्षात, म्हणजे लाला लजपतरायसारख्या दिग्गजांनी सांगून देखील ते राजकारणात आले नाही. बरोबर, तसं आता आपण सध्या पोस्ट काढण्याच्या मोडमध्ये आहोत, त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला आपल्या पोस्टबद्दल चांगला विचार करायचा आहे, त्याच्यातून बाहेर यायचं आहे. बरोबर, सो राजकारणी जिथपर्यंत मला माहीत आहे फक्त वापर करून घेतात लक्षामध्ये, तुम्हाला त्यातून आउटपुट काहीच मिळत नाही जर तुम्ही राजकारण्यांच्या नादी लागले तर. नेहमी वाटत राहते साहेब आपल्यासाठी काहीतरी करतील, पण करत काहीच नसतात साहेब, म्हणजे. सो त्याच्यामुळं आपल्याला आपलंच कर्तृत्व गाजवावं लागते. आणि जर तुम्ही पोस्ट मिळवली लक्षात, ती लाईफ लॉंग असणार आहे. राजकारणी तरी 5-10 वर्षासाठी असतात हार्डली. सो त्यामुळं काय आहे की आता आपल्याला त्या मोडमधून वापस यायचं आहे. आणि या आठवड्यामध्ये आता जो आपला पेपर होणार आहे 7 दिवसानंतर, येतं लक्षात, सो त्याच्यावर फोकस करायचं आहे आपल्याला. आजचं लेक्चर मी यासाठी घेतलं कारण बघा, आता टेस्ट सिरीज झाली, एक दोन विद्यार्थी पण येऊन मला भेटले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सर प्लीज आम्हाला काहीतरी सांगा, आम्हाला थोडंसं टेन्शन आलेलं आहे परीक्षेचं आणि खूप भीती वाटते आहे. अभ्यास तर पूर्ण झालेला आहे आमचा, पण भीती वाटते आहे. अनेकदा असं होते आहे की या भीतीतून त्या ठिकाणी आठवडाभर भीतीचं रूपांतर हे डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये होते आणि एक्झाममध्ये मॉरल बूस्ट नसलं आणि तशा डिप्रेस अवस्थेत गेले तर नापास होण्याच्या शक्यता खूप जास्त असतात. आता मेन म्हणजे काय आहे, या आठवड्यात भीती असणं साहजिक आहे. आपण एक एक 2-2, 3-3 काही काही लोकांनी 6-7 वर्ष अभ्यास केलेला असतो आणि एक्झामच्या या एक आठवडा आधी ऑबियस आहे त्यांच्यावर प्रेशर बिल्डअप होते. त्यातल्या त्यात ही एक्झाम फार पुढं ढकलत ढकलत आत्ता कुठं डिसेंबर महिन्यामध्ये ती एक्झाम होणार आहे, तर साहजिक आहे. म्हणजे घाम फुटणं, टेन्शन येणं, कोणाला बोलावंसं न वाटणं, जेवण न जाणं, ह्या गोष्टी साहजिक आहे. सो त्याच्यामुळं हे लेक्चर त्याच्यासाठीच आणलेलं आहे की तुम्हाला ह्या परीक्षेचं स्वरूप त्या ठिकाणी काय झालं पाहिजे लक्षात आलं पाहिजे आणि एक मॉरल तुमचा बूस्ट झाला पाहिजे की इझिली आपण हा पेपर सॉल्व्ह करू शकतो. आणखी एक महत्त्वाचं कारण असते पा टेन्शनचं, कट ऑफ खाली यायचं नाव घेत नाही आहे. बरोबर, सो जागा जास्त असू द्या, मागच्या वर्षी जागा किती जास्त होत्या, पण कट ऑफ हा 105 ते 110 दरम्यान लागला, जेव्हा की पेपर हा खूप अवघडही नाही म्हणतायत पण खूप सोपा पण नव्हता. म्हणजे 108-107 कट ऑफ लागण्यासारखा तर पेपरच नव्हता, माझं म्हणणं आहे. तो कुठेतरी 102-103 लागायला पाहिजे होता, पण तो 107-108 लागणं म्हणजे ही पण एक चिंतेची बाब आहे की मुलं पेपर कसंही आला तरी सोडवण्याची तयारी ठेवतात. आता त्या मुलांच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जाऊन बसले पाहिजे. मी नेहमी म्हणत आलेलो आहे की मुलांचा ज्याचा अभ्यास 2-3 वर्ष ज्यांनी अभ्यास केलेला आहे चांगला, बरं का, म्हणजे डिसिप्लिन वेनी अभ्यास केलेला, 2-3 पण नाही, 1-1.5 वर्ष ज्यांनी अभ्यास केलेला आहे डिसिप्लिन वेनी. म्हणजे नॉर्मली जो पोरगा 3-4 वर्ष अभ्यास करून एक्झाम देतो, 5-6 वर्ष अभ्यास करून देतो किंवा 7-8 वर्ष अभ्यास करून देतोय, किंवा ज्यांनी 1.5-2 वर्ष जवळपास अभ्यास सारखा असतो, 19-20 त्यांच्यामध्ये फरक असतो. फक्त काय आहे की जो 10 वर्ष एक्झाम देतो त्याला अनुभव तगडा असतो, पहा, जजमेंट घेऊ शकतो तो ॲन्सर्सचे, आणि जो 1.5-2 वर्षापासून अभ्यास करणारा मुलगा आहे किंवा 1 वर्षापासून, सो त्याच्याकडे अनुभव नसतो आणि त्याच्यामुळे हे घबराहट आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन हातातला पेपर जाण्याच्या शक्यता असतात. आता माझा उद्देश हाच आहे की तुम्ही जर डेडिकेटेडली अभ्यास करताय, मागच्या काही वर्षांपासून अभ्यास करताय, तर आता तुमचं त्याच नॉलेजचा वापर करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे पाडून घेता येईल. मी ते इथं आकडा पण त्या ठिकाणी सांगितलेला आहे की 125 लक्षामध्ये आपल्याला कसं जाता येईल ह्या पेपरमध्ये. सो याच्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचं आहे लक्षामध्ये. तुम्ही म्हणाल सर 125 कुठं जात असतात का, आता मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं प्रूव्ह करून दाखवेल. पहिल्यांदा तर मी तुम्हाला माझं छोटंसं इंट्रोडक्शन सांगतो. माझं नाव सागर देवेंद्र भस्मे, मी UPSC आणि MPSC राज्यसेवेच्या मुलाखती दिलेल्या आहे. राज्यसेवेच्या तर 4 मुलाखती दिलेल्या आहेत मी. ACIO 2 इंटेलिजन्स ब्युरो असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी माझी निवड झाली होती 2017, पण मी जॉईन न करता माझं
एक्झाममध्ये सॉरी मी माझं टीचिंगमध्ये त्या ठिकाणी करिअर करायचं ठरवलं आणि आता विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. अनेकांना हे माहिती आहे पण परत का बरं सांगतो आहे. सो मोठेपणा सांगण्यासाठी किंवा कमीपणा सांगण्यासाठी हे करत नाही आहे. अनेक विद्यार्थी असतात ते म्हणतात तुम्ही किती एक्झाम पास केल्या सर. साहजिक पण आहे आलं लक्षामध्ये. सो आजकाल म्हणजे ते जगाची रीतच आहे की तुम्ही चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही म्हणजे. सो त्यामुळं काय आहे की जे नवीन विद्यार्थी येतात सो त्यांना एक थोडीशी त्यांची क्रेडिएबिलिटी गेन करण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी की बाबा वर्त आहे आपण जे बोलतोय त्या अनुभवातून बोलतोय हे सांगण्यासाठी आपण त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला ते नरेट केलेलं आहे. म्हणजे आता बघा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे. मी नेमकं तुम्हाला कशाबद्दल माहिती सांगणार आहे याबद्दल चर्चा करू थोडीशी आपण. बघा मी काय केलेलं आहे 50 मागच्या वर्षीचे जे पेपर होता पहा त्यामध्ये जो ए सेट होता त्यातले पहिले 50 प्रश्नांपैकी मी काही प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. प्रश्न निवडताना मी मुद्दाम असे प्रश्न निवडलेले आहेत त्याच्यामध्ये जे त्याचं उत्तर तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही किंवा पुस्तक वाचले जरी तरी त्याचे उत्तर तुम्हाला येईल बाबा तेवढ्या डिटेल. कारण बघा पुस्तकं जरी वाचले तरी डेप्थ जी आहे पर्सन टू पर्सन चेंज होत जाते. आता माझा हिस्ट्री ऑप्शनल होता UPSCला तर माझी हिस्ट्रीची डेप्थ प्रचंड आहे. पण मी असं नाही ना म्हणू शकत जो पोरगा 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून स्टडी करतो त्याचा अभ्यास इतिहासाचा माझ्या एवढा असला पाहिजे म्हणून. बरोबर. मग आता त्यांनी जो कॉमन मिनिमम स्टडी केलेला आहे आपण शब्द वापरू कॉमन मिनिमम सो त्या भरोशावरती त्याला प्रश्न कसे सोडवता आले पाहिजे पेपरमध्ये मिळवलेल्या नॉलेजवरून लॉजिक कसं लावलं पाहिजे आलं लक्षामध्ये. ट्रिक्सचा वापर आपण कुठं कुठं करू शकतो आणि सर्वात महत्त्वाची बाब प्रत्येक प्रश्न तुटतो फक्त तोडणारा पाहिजे आलं लक्षामध्ये. मग आपल्याला मॅक्झिमम प्रश्न तोडायचे आहे. बरोबर. सो 50 प्रश्नांपैकी जे 25 प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो फ्रँकली स्पीकिंग एकदम सोपे होते. बरोबर. आणि ते प्रत्येक मुलाला सुटावे या पद्धतीनंच होते. 50 पैकी म्हणतोय हा 100चा विचार केला तर जवळपास 50 प्रश्न सोडवण्यासारखे होते आणि उरलेले जे 50 प्रश्न आहे हे थोडेसे आउट ऑफ द बॉक्स जात होते. म्हणजे नॉर्मली एकतर ते पुस्तकात होते पण पोरांचं तेवढं बारकाईनं वाचलं जात नाही. ते शक्य पण नाही आहे म्हणजे ह्युमन कपॅबिलिटीनुसार ते शक्य पण नाही एवढ्या बारकाईनं वाचन करणे. किंवा मग ते पुस्तकातलेच नव्हते कुठेतरी आउट ऑफ द बॉक्स विचारलेले आहे. सिलेबसशी रिलेटेड आहे पण कोणत्याच पुस्तकात आलेलं नाही तेवढा अभ्यास करणं ह्युमन कपॅबिलिटीनुसार पॉसिबल पण नाही आहे. मग तरी ते प्रश्न कसे सोडवायचे. कारण जे पोरं परीक्षा पास करत असतात लक्षात घ्या मी पण तिथपर्यंत जाऊन आलेलो आहे तर हे हा फॅक्टर तुम्ही जर म्हणत असाल की या पोरांचा अभ्यास खूप असतो बाबा सर पोरं 4-4 5-5 वर्ष अभ्यास करतात. 4-4 5-5 वर्ष अभ्यास करतात म्हणजे ते काही PhD करत नसतात आलं लक्षात. जो अभ्यास केलेला आहे पहिल्या 1.5-2 वर्षात त्यालाच चांगलं रिव्हिजन देतात जेणेकरून क्वेश्चन नाही चुकले पाहिजे. बरोबर. काही काही लोक 4-4 5-5 वर्ष अभ्यास करतात पण त्यांना माहीतच नसतंय याचं लक्षात. ते फार घाण आहे बरं का. 4-5 वर्ष अभ्यास करतात ते पण त्यांना प्रॉपर स्टडी कशाचा केला पाहिजे काय केला पाहिजे कशा पद्धतीनं मग ते बिचारे अनुभवावरून शिकत शिकत जातात आणि 6व्या वर्षी कळते त्याला की आयोगाची टॅक्टिक ही आहे प्रश्न विचारण्याची. मी वेगळाच अभ्यास केलेला आहे थोडा गडबड झालेली आहे. मग 6व्या 7व्या वर्षी ते पोस्ट काढताना दिसतात. सो तसं नाहीच झालं पाहिजे मुळामध्ये. आपण चांगलाच विचार करूया की ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला आहे सो त्यांचे मॅक्झिमम प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये सुटले पाहिजे. सोपे प्रश्न मी मुद्दाम घेतलेले नाही आहे कारण आजचं जे लेक्चर आहे मी इथं मेन्शन केलेलं आहे की या ठिकाणी मन लावून अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीच आजचं लेक्चर आहे. हौशे नवशे गौशे म्हणतो आपण त्याला. चलो देखे देखेंगे कंबाईनची तयारी करत होतो जमलं तर जमलं वा राज्यसेवेत मस्त एखादी डेप्युटी कलेक्टर भेटून जाईल आपल्याला. बरोबर. सो असा विचार करणाऱ्या मुलांसाठी आजचं लेक्चर नाही आहे. माझं लेक्चर जे आहे ते नेहमी समर्पित आहे. जे मुलं मन लावून अभ्यास करतात मी त्या फेजमधून गेलेलं आहे. मी तो त्रास सहन केलेला आहे. लोकांचे टोमणे नातेवाईकांचे टोमणे घरच्यांचे टोमणे जीवलग लोकांचे टोमणे सगळं सहन केलेलं आहे. मी त्या फेजमधून गेलेलो आहे ज्या फेजमधून तुम्ही सध्या जात आहात. तर असंच वाटते की बाबा ठीक आहे आपण नाही करू शकलो ते आपल्याला कोणी सांगणारं नव्हतं म्हणजे. बरोबर. बोट धरून म्हणजे मी तर इथं पाहतो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये तर असं आहे की प्रत्येक गोष्टीचे पैसे असतात. मग छोट्या छोट्या गोष्टीसाठी पैसे आकारले जातात. प्रत्येक गोष्टीचे पैसे लागतात. पैशासाठी सगळं चाललेलं आहे. आता UPSCमध्ये इथिक्स नावाचा पेपर आहे त्याच्यात एक मीन आणि एंड थिअरी आहे पा. म्हणजे इथं आल्यानंतर मला असं लक्षात यायला लागलं की विद्यार्थी हे मीन नाहीत एंड नाही आहेत. मीन म्हणजे काय. मीन म्हणजे माध्यम आहे पैसे कमवण्याचं. विद्यार्थी एंड नाही आहेत म्हणजे विद्यार्थी एंड म्हणजे त्यांना परीक्षा पास करून द्यायची आहे बाबा त्यांना पोस्ट मिळाली पाहिजे त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे. सो याच अँगलनी लोक विचार करताना दिसतात. अनेकांनी तर मी सांगितलेल्या गोष्टी कॉपी केलेल्या आहे. माझं म्हणणं कॉपी करा. माझा तर एंड तेच आहे विद्यार्थी घडले पाहिजे. माझ्या हातातून घडो तुमच्या हातातून घडो तुमच्या अकॅडमीच्या बॅनरवरती त्यांचं नाव लागो प्रश्नच नाही येतो. मला तर तुम्ही दिसत पण नाही. आता हे लेक्चर भरपूर विद्यार्थी पाहणार आहे. जुने लेक्चर जर पाहिले तर लाख लाख 3-3 लाख 4
4 लाख विद्यार्थ्यांनी लेक्चर पाहिलेले आहे. मी अशी कधीच अपेक्षा ठेवली नाही की तुम्ही मला तुमच्या यशाचं श्रेय द्यावं. मला आनंद ह्याच्यातच आहे की मी आज तुमच्या अपयशात सोबत आहे आणि हे जे तुम्ही आता जाता ह्या फेजमधून यात मला तुम्हाला आधार द्यायला भेटतो. याच्यातच मी समाधान मानणारा व्यक्ती आहे आणि समाधान मानत राहणार आहे. माझ्या जीवनातील सर्वात चांगलं काम मी UPSCचा अभ्यास केला आणि मला जीवन जगण्याचं माध्यम मिळालं. म्हणजे असो ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यावरती पुढं जाऊ. हे जे आहे मन लावून अभ्यास करणारे पोरं ते बिचारे पास झाले पाहिजे. प्रत्येक वेळेस अडकले नाही पाहिजे. थोड्या थोड्या कारणामुळं माहिती नसते. गरीब लेकर राहतात खेड्यापाड्यात अभ्यास करणारे. मोठ्या मुश्किलीनं शहरात येतात पैसे जमवून वगैरे वगैरे. सो त्या लेकरांना आधार झाला पाहिजे. जे प्रश्न अवघड किंवा आउट ऑफ द बॉक्स आहे विचारल्या जातात ते सोडवण्याकरता आजचे लेक्चर आहे. म्हणजे ज्याला मुलं मोस्ट ऑफ द टाईम घाबरत असतात. पहा हा इथे एक शब्द वापरला आहे मी अवघड. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं हे सांगतो. म्हणजे मधात काय झालं होतं, मी एक मूवी पाहिला होता. त्याचं नाव होतं वर्ल्ड वॉर झेड. तो बघायचा नाही आहे तुम्हाला मूवी. मी तुम्हाला फक्त किस्सा सांगतो त्याच्यामध्ये. हा झोंबी माहीत असेल तुम्हाला, म्हणजे माणूस मरून जातो त्याच्यामध्ये आणि तरी ते ॲक्च्युली ती संकल्पना जी आहे ती फंगस आहे. फंगस मेंदूवर हे करत असतो, म्हणजे कॅप्चर करत असतो मेंदू. बॉडी मेलेली असते आणि बॉडी खतम झालेली असते आणि एकदा का त्यांनी मेलेल्या मेंदूवरती कंट्रोल मिळवलं तर तो तुमची बॉडी चालवायला लागतो आणि सतत त्याला जे पाहिजे असते फीड करण्यासाठी ते तुमच्या माध्यमातून मिळत असतो. त्याच्यावर आधारित ती संकल्पना आहे झोंबी. मेलेले माणसं एकमेकाला खात असतात. पहा ती झोंबी संकल्पनेवर तो मूवी आहे. तर त्यात काय असतो, एक ब्रॅड पिट नावाचा हिरो आहे. त्याला त्याचे गुरु सांगतात किंवा एक सायंटिस्ट सांगत असतो की कधी पण लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला खूप भयानक वाटते, बिभत्स भयावह वाटते, ज्याला तुम्ही खूप घाबरत असता, मग तो एखादा राक्षस असू द्या, ती एखादी एक्झाम असू द्या, जी तुम्हाला भयावह राक्षसी वाटते आहे. जसं आता तुम्हाला राज्यसेवेबद्दल कदाचित वाटत असेल, पहा जे तुम्हाला एकदम भयानक वाटते आलं लक्षामध्ये, कधी पण लक्षात ठेवा त्या भयानक गोष्टीला जर तुम्ही चांगलं आणि बारकाईनं ऑब्झर्व केलं ना, त्या गोष्टीमध्येच तुम्हाला त्या परीक्षेचे विकनेस दिसायला लागतात किंवा त्याचे सोल्युशन्स तुम्हाला दिसायला लागतात. जसं त्या मूवीमध्ये ते त्याला सांगतो ब्रॅड पिटला. आणि ब्रॅड त्याच्यात कसं असते, हे झोंबी स्लो नसतात चालतात, एकदम स्पीडली चालत असतात, गाडीच्या वेगाने एकदम पळत असतात. म्हणजे ते आणि ते पळायला लागले की सगळे लोक पण पळून जातात, जेणेकरून आपल्याला चावलं नाही पाहिजे. मग आता हा त्याला खूप घाबरत असतो, ती गर्दी त्याच्या अंगावर धावून येत असते आणि हे पळत असतात सगळे लोक. तर मग त्याला अचानक ती गोष्ट आठवते की आपल्या सरांनी असं असं आपल्याला सांगितलं होतं. आणि मग काय करतो, तो एका कोपऱ्यात जातो आणि त्या धावणाऱ्या लोकांकडं बारकाईनं ऑब्झर्व करतो. त्याला असं लक्षात येते की एक मुलगा आहे आणि त्याला टक्कल पडलेलं आहे त्या मुलाला आणि चेहऱ्याहून लक्षात येते की तो बिमार आहे. आणि त्या मुलाला त्याच्या जवळून ते झोंबी गेलेले आहे पण एकाने त्याला चावा घेतलेला नाही आहे. मग त्याच्या लक्षात येते की हे झोंबी फक्त निरोगी माणसावर ते अटॅक करतात. जे माणसं रोगीट आहे त्या माणसाला टच पण करत नाही. मग त्याला लगेच सोल्युशन कळते आणि तो काय करतो, जातो आणि वेगवेगळे जे आजार असतात छोटे मोठे, सर्दी विर्दी, त्याच्या लसी अंगाला टोचून घेतो आणि स्वतःला डिसीज करतो. कारण सर्दी रिकवर होते नाही, झोंबीनं चावलं थोडी रिकवर होणार आहे त्या ठिकाणी. मग तो काय करतो, स्वतःला असं टोचतो, रोगीट बनतो आणि मग त्या झोंबीजवळ जातो. तर झोंबी त्याला काहीच करत नाही आणि जगाला सोल्युशन मिळून जाते की बाबा छोटे मोठे रोग करून घ्या आणि झोंबीपासून वाचा. म्हणजे जी गोष्ट भयानक आहे, आलं लक्षामध्ये मला सांगायचं काय, जी गोष्ट भयानक आहे आलं लक्षात. सो जसं गौतम बुद्ध सुरुवातीला दारिद्र्याला प्रचंड घाबरायचे किंवा गरिबी आपण ज्याला म्हणतो आलं लक्षात, ते नेहमी राजवाड्यातच राहिलेले आहे, त्यांना राजवाड्याच्या बाहेर जाऊ दिलेलं नाही आहे. पण ते त्या फेजमध्ये जाऊन त्यांनी जगाला बुद्धिझमचं नॉलेज दिलेलं आहे, हे तर लक्षामध्ये. सो तो प्रकार आहे ज्या गोष्टीला आपण प्रचंड घाबरत असतो. आता तुम्ही एक्झामला प्रचंड घाबरताय पण त्या एक्झाममध्येच हे तर लक्षामध्ये ती जी भयावह गोष्ट आहे त्याचे विकनेसेस लपलेले आहे आणि ते विकनेसेसच आपल्या आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला धुंडून काढायचे किंवा शोधून काढायचे आहे. जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न जो आहे तो सोपा गेला पाहिजे किंवा प्रत्येक प्रश्न आपला सुटला पाहिजे आलं लक्षामध्ये. सो हे ऐकल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स 100% वाढेल आलं लक्षात. सो याची मी तुम्हाला शाश्वती देतो, फक्त विश्वास ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, थोडी प्रॅक्टिस करून पाहा आठवड्यात जर झाली तर आलं लक्षामध्ये. जर झाली तर थोडीफार प्रॅक्टिस करून पहा या प्रश्नांची किंवा दुसऱ्याही प्रश्नांना सरांनी सांगितलं तसं लागू होते का. तसं मी अमरावतीमध्ये आणि पुण्यामध्ये एक सेशन घेतले होते रक्तरंजित रविवार या नावाने. सो त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना मागच्या 3 वर्षाचे पेपर इलॅबरेट करून सांगितलेले आहे. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे आपण 50 प्रश्न त्या ठिकाणी डिस्कस करूया जेणेकरून तुम्हाला थीम मिळाली पाहिजे पुढं जाण्यासाठी. आणि हां, माझं म्हणणं आहे की उद्याची येणारी जी एक्झाम आहे त्याला घाबरण्याऐवजी एक चांगली क्लास 1 क्लास 2 पोस्ट आपल्याला काढायची आहे. चालून आलेली संधी म्हणूनच तिच्याकडे आपल्याला पाहायचं आहे. घाबरायची त्या एक्झामला गरज नाही आहे.
बघा, ज्या लॉजिक्स आणि ट्रिक्सचा वापर करून आपण आज प्रश्न सोडवणार आहेत, अवघड प्रश्न मुद्दामून आणलेले आहेत मी तुमच्यासाठी, त्यात सोपे प्रश्न मुद्दामून घेतलेले नाही आहे, कारण सोपे प्रश्न तशी तुम्ही सोडवणार आहे, मी त्याचं एक्झाम्पल देतो तुम्हाला, त्यात अनेक प्रश्न बरोबर येणार आहे याबद्दल शंका नाही आहे, पण काही प्रश्न असे आहेत की जे आपण सोडवल्यानंतर चुकणार आहेत, तर तुम्ही त्याची काळजी नाही करायची, कारण काय आहे की आपण नॉलेजनी जात नाही आहोत, आपण काय करतो आहे म्हणजे असं समजून चला की आहे ना, आपण म्हणजे मासे पकडायला गेलेलं असताना जस्ट आपण गळ टाकतोय पाण्यामध्ये, त्या गळाला मासा लागेल नाही लागेल आलं लक्षामध्ये, लागण्याची गॅरंटी 80% आहे, म्हणजे तुम्हाला 80% तुमचे जे क्वेश्चन आहेत या पद्धतीनं गेल्यामुळं हे बरोबरच येणार आहे, पण विद्यार्थी मित्रांनो किती नाही म्हटलं तरी आपण अननोन वॉटरमध्ये फिशिंग करतो आहे, लक्षामध्ये, म्हणजे बाबासाहेबांच्या भाषेत जर बोलायचं झालं, जसं त्यांनी त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये बोलताना म्हटलं होतं की बाबा कॉन्स्टिट्युशन लिहिणं म्हणजे काय आहे, म्हणजे सो याला वेळ का बरं लागलेला आहे, कारण अननोन वॉटरमध्ये आपण फिशिंग करत होतो, म्हणजे तसं इथं आहे की अननोन वॉटरमध्ये आपण फिशिंग करतो आहे, सो त्याच्यामुळं काय होऊ शकतं या केसमध्ये की एक 2-3 प्रश्न आपले चुकू शकतात लक्षात, हां नॉलेजनी जर जातोय आपण, मी पहिले 25 प्रश्न जे सोपे म्हटले ते तुमचे 100% बरोबर येणार आहे, मी त्याचे एक्झाम्पल पण देतो तुम्हाला, ते 25-25 खिशात येणार आहे, पण जे 25 प्रश्नांबद्दल आपल्या चर्चा करणार आहोत आपण, त्यातले विद्यार्थी मित्रांनो एक 3-4 क्वेश्चन आपल्याला सोडून द्यावे लागणार आहे, कारण तिथं काहीच लॉजिक्स आणि ट्रिक्स लागत नाही लागत, तर सोडून देणार तशी सोडूनच देणार होतो आपण थोडी ना, हां ते टोले टाले मारणं येतं लक्षामध्ये, मी तर त्याच्या विरोधातच आहे, सो घ्यायची आहे तर शिवाजी महाराजांसारखी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची, जशी महाराजांनी आग्र्याच्या कैदेत ठेवलं होतं, म्हणजे तिथून बाहेर निघाले होते, म्हणजे कोणाच्या, औरंगजेबानी शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेत ठेवलं होतं, पण महाराज तिथून बाहेर पडले, मग महाराज जेव्हा गेले तिथं आग्र्यामध्ये भेट द्यायला औरंगजेबाला, तर महाराजांना हे माहीत होतं की तिथून बाहेर कसं पडायचं आहे, म्हणून महाराजांनी रिस्क घेतली, त्यांच्या जीवनातली सर्वात मोठी रिस्क होती की औरंगजेबाच्या दरबारात जाणं, आणि महाराजाला हे माहीत होतं की तो आपल्याला कैद करणार आहे, पण महाराजांकडे प्लॅन बी रेडी होता लक्षामध्ये, सो तसं म्हणजे रिस्क घ्यायची आहे आपल्याला पेपरमध्ये, पण कॅल्क्युलेटेड घ्यायची आहे, अंधाधुंद नाही सर, मग बी पकडला एकदा आणि बीच मारत गेलो, सर डी पकडला डीच मारत गेलो, आणि सर माझे मॅक्झिमम चुकले होऊन पेपर गेला निगेटिव्हमध्ये गेलो, सो असं नाही करायचं आहे, येतं लक्षात, अक्कडबक्कड बंबे बो किंवा हे प्रकार आपल्याला करायचे नाही आहे त्याच्यामध्ये, किंवा जय माता दी असं नाही करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आहे, मग असं करत असताना आपल्याला थोडेफार क्वेश्चन बलिदान पण करायची तयारी ठेवावी लागणार आहे, काही प्रश्न 25 असे असतील, आपण मॅक्स टू मॅक्स म्हणून 4-5 क्वेश्चन असे असतील जिथं लॉजिक ट्रिक्स लागतच नाही, नॉलेजनी तर सुटतच नाही बिलकुल, लॉजिक ट्रिक्स पण लागत नाही आहे, पण 20 प्रश्नांपैकी म्हणजे 20 प्रश्न आपले सुटतील, पण त्याच्यातले 2-3-4 प्रश्न म्हणा तुम्हाला बलिदान देण्याची तयारी पाहिजे, कारण त्या बलिदानामुळे तुमचे 16 प्रश्न बरोबर येणार आहेत जवळपास लक्षामध्ये, आणि ते परवडतंय, आणि आपल्याला कुठं काय आउट ऑफ मार्क काढायचे आहे 2-4 क्वेश्चन चुकल्यामुळे नर्वस व्हायचं आहे बिलकुल नाही, आपल्याला महत्वाचं आहे मेरिट क्रॅक करायचं आहे लक्षामध्ये, आपल्याला 125+ मार्क पाडायचे आहे, मग ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपण जर हा ॲटिट्यूड ठेवून गेलो का जेवढे येते तेवढे सोडून येतो, तर तुम्ही 50 प्रश्न सोडून याल तुम्हाला 100 मार्क पडेल, मार्केटमध्ये 100 घेणारे ढिगभर पोरं असतात, 108 पुढे जाणारे मोजकेच असतात आणि तेच परीक्षा पास करतात, म्हणून आपल्याला जर लॉजिक ट्रिक्सचा वापर केला तर ते 108 पण नाही, मी तर म्हणतो 125 वर तुम्हाला पडतील, म्हणजे मी जेव्हा एक्झाम द्यायचो तेव्हा खूप टफ पेपर असायचे, आजही असतात म्हणा नो डाऊट लक्षामध्ये, तेव्हा खूप पडायचे मार्क आणि काढणारे पोरं पण असायचे, मला तर वाटलं की मीच मातब्बर आहे, 140 काढतो 135 काढतो, माझे काही काही मित्र आहे, म्हणजे एक मित्र आहे जे नष्टे नावाचं, तो डेप्युटी कलेक्टर आहे, त्याला पण भरपूर असायचे 150 वगैरे मार्क असायचे, काही काही तर महाभाग होते आमच्या ग्रुपमध्ये 160 जायचे GS-मध्ये, ते UPSC पण तसंच होतं, आमचे सर आहेत एक IAS, मग त्यांना जर विचारलं तुम्ही किंवा तुम्हाला खरंच एवढं नॉलेज होतं का, ते म्हणतात नाही हे पोरं जे असतात स्पेशली बघा नॉर्मली सांगतो मी तुम्हाला, जे पोरं थोडेसे IIT बॅकग्राऊंडचे आहे किंवा आणखी ते नवोदयचे पोरं असतात पहा, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे मुलं असतात, हे फार शार्प असतात पहा, त्यांना उत्तरं माहीत नसतात पण ते उत्तरापर्यंत बरोबर पोहोचतात, म्हणजे उत्तरापर्यंत कसं जायचं आहे ते त्या लोकांना माहिती असते, बस आपण तीच थीम उचललेली आहे लक्षामध्ये, सो त्यांचा जो तो श्रुडनेस आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीत नाही पण ते जनरेट करू शकतात वेळेवरती की हे उत्तर आहे बाबा मला माहीत नाही आहे, म्हणजे मी मोठा मोठा सांगतो तुम्हाला, ते कसा विचार करतात की खालीलपैकी घटनेचे शिल्पकार कोण आहे, समजा त्याला माहीत नाही, आता सोपा प्रश्न घेतला मुद्दाम मी, त्याला माहीत नाही आहे पण तो हे तर सांगू शकतो की महात्मा गांधी तर नक्कीच नसणार आहे किंवा सुभाषचंद्र बोस तर नक्कीच नसणार आहे, असं करत करत ते बाबासाहेबांपर्यंत येतात, बाबासाहेब आहे का हे मला परफेक्ट माहीत नाही आहे पण बाकी 3 नाही आहे म्हणून बाबासाहेब असू शकतात आणि ते बरोबर असतात,
आलं लक्षामध्ये, बस हा फंडा आपल्याला वापरायचा आहे. सो त्या पोरांसारखं गरीब घरचे पोरं, खेड्यापाड्यातून तयारी करणारे पोरं, शहराच्या ठिकाणी अनेक कॉम्प्रोमाइजेस करून तयारी करणारे पोरं, हे पास झाले पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे म्हणजे. सो त्यामुळे हे लक्षात ठेवा, काही प्रश्न आपल्याला येणार नाहीत, काही प्रश्न चुकणार आहेत, कारण आपण लॉजिक्स आणि ट्रिक्स या माध्यमातून जातो. पहिल्यांदा तुम्ही कधीही लक्षात ठेवा, नॉलेज या माध्यमातून जाणंच अपेक्षित आहे. म्हणजे बाबा सरांनी लॉजिक ट्रिक सांगितले तसेच लावून पाहतो, 100 प्रश्न सोडवतो, तर शुद्ध मूर्खपणा आहे हा, असं करायचं नाही आहे. पहिल्यांदा तुम्हाला नॉलेजनीच जायचं आहे. लक्षात, तुम्हाला माहिती आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार आहे, तर तेच तुम्ही उत्तर मारलं पाहिजे पोरांनो. आलं लक्षामध्ये मग नाही मग चला इलिमिनेशन टेक्निक काढून पाहू असं नाही करायचं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा नॉलेजनीच नाही जायचं, नाही आले तर मग लॉजिक्स आणि ट्रिक्सचा वापर करायचा. अंधाधुंद पेपर लॉजिक्स आणि ट्रिक्सने सोडवायचा नाही आहे. म्हणून म्हटलेलं आहे मी, हे हौशे नवशे गौशांसाठी नाही आहे, हे कोणासाठी आहे, जे पोरं मन लावून अभ्यास करणारे आहे, सो त्यांच्यासाठी आहे. पुढे जाऊया आपण. आता आपण क्वेश्चन्सकडे येऊया. बघा, मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवतो की सोपे क्वेश्चन जे आहे ते आपण घेणार नाही. मग सोपे सर कोणते असतात, तर हे बघा इथं दिसतंय तुम्हाला. हा प्रश्न पहा, हा प्रश्न सोपा या कॅटेगरीतला मी कन्सिडर केलेला आहे, ते पण कळालं पाहिजे ना सोपं म्हणजे नेमकं काय. आता ज्या पोरांनी अभ्यास केलेला आहे त्याला ही गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, याच्यावरून काही लक्ष देत नाही. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली, ह्याच्यावरूनही काही लक्ष देत नाही. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक लिहिलं. तर जे हुशार पोर आहे, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांना माहिती आहे शून्य लब्धी म्हणा, सारसंग्रह म्हणा, त्याच्यानंतर हिंदुस्तानचा इतिहास म्हणा, इंग्लंड देशाचा इतिहास म्हणा, किंवा मग ज्ञानेश्वरीचं पाठभेदासह संपादन म्हणा, सो ह्या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी केलेल्या आहे. मग हे असे प्रश्न आपल्याला घ्यायचे नाही आहे. बाकी हे लक्षात ठेवा, केशवराव भवळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले, जे पोरं हुशार आहेत ते हे नोट डाऊन करून ठेवतात, कारण हे नॉर्मली कोणत्या पुस्तकात देत नाहीत. आणि पुढच्या एक्झाममध्ये विचारतात बाळशास्त्री जांभेकरांचं चरित्र खालीलपैकी कोण लिहिलं, लक्षात, मग त्याच्यात केशवराव भवळकर पण राहतो ऑप्शन, तो तुम्ही मारला पाहिजे. ही सिस्टीम असते आयोगाची प्रश्न विचारण्याची. असं भरपूर काही असतंय म्हणजे. पण आता आपण सध्या याच्यावरच फोकस करू की हा प्रश्न सोपा होता, त्याच्यामुळं आपण हा प्रश्न घेणार नाही किंवा डिस्कस करणार, म्हणजे असे प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे नाही आहे. आणखी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. हा एक प्रश्न आहे, पुढीलपैकी राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य लावा. पुणे सार्वजनिक सभा ही 1870 संघटना आहे, ही 1870 आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 आहे. मद्रास महाजन सभा 1884 आहे. इंडियन असोसिएशन 1876 आहे. मग क्रम कसा असायला पाहिजे याचा, अड कब पर्याय क्रमांक 2 आहे. सो असे प्रश्न आपल्याला पाहायचे नाही, मी आधीच क्लिअर करतो. याला आपण कोणत्या कॅटेगरीत टाकलेलं आहे, सोपं या कॅटेगरीत, कारण अभ्यास करणाऱ्या पोरांचे हे प्रश्न बरोबर येतात. तर गुड न्यूज हीच आहे की 25 प्रश्न तुमचे बरोबर येणार आहे जर ह्या लेवलचा तुमचा अभ्यास असेल तर. आता आपल्याला जे पाहायचे आहे 25 प्रश्न जे सुटत नाही, जे मेरिट डिसाईड करतात तुमचा, ते कसे बरोबर आणायचे, सो त्याच्यासाठी हे लेक्चर आहे. म्हणजे पुढे जाऊया आपण. पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी, काही काही पोरं म्हणतील हाही सोपा प्रश्न आहे. आता मी काय केलेलं आहे, आता एक जनरल मुलगा बाबा अभ्यास करणारा, ज्याचा अभ्यास 1.5 वर्षाचा आहे, सो त्याला कन्सिडर करून हे सगळं मी त्या ठिकाणी बनवलेलं आहे. तर काही मुलांना म्हणतील हाही प्रश्न सोपा आहे, ठीक आहे, तुम्ही दुसरा प्रश्न पहा. मग लक्षात, हा सोपा वाटत असेल, ज्याला वाटते नाही नाही सर आम्हाला हेही नाही जमत, सो मग आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा, पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले, खालीलपैकी त्यामध्ये कोणाचा समावेश होता, आणि 4 दिलेले आहेत. आता याच्यात कसं आहे, ते जे पहिले 2 प्रश्न आहेत त्याचं तुम्ही ॲक्युरेट उत्तर काढू शकता. आता कोणतंच पुस्तक समाज सुधारकाचं ह्याची माहिती देत नाही की पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक मंडळ नेमलं होतं. सो याचं असं मंडळाचं नाव देण्यात आलेलं आहे बाबा, सरळ सरळ लोक दिले, बरं दिलेलंही असेल एखाद्या पुस्तकामध्ये दिलेलंही असेल, पण ते तशा तसं वाचणं, तशा तसं पाठ करणं पॉसिबल. पोरं काय पाठ करतात, पंडिता रमाबाई तिनं कोणतं पुस्तक लिहिलं होतं, ती इंग्लंडला गेली, मग अमेरिकेला गेली, मग तिथं रमाबाई असोसिएशन सुरू केलं, त्या फंडिंगनी त्यांनी 2 मुलीसोबत घेतलेलं आहे, त्यातल्या एकीचं नाव शारदा गद्रे होतं आणि दुसरीचं नाव बया म्हटलं जायचं, म्हणजे तिला आनंदीबाई नाव होतं दुसरीचं, जे नंतर महर्षी धोंडुकेशव कर्वे यांच्यासोबत विवाह केलेला आहे, म्हणजे सो तिला सगळेजणं बया या नावाने पण बोलवायचे. त्याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारला आहे. 2 मुलींसोबत 1889 पहिल्यांदा मुंबईला शारदा सदन सुरू केलं, नंतर ते पुण्यात आलं, मग
प्लेगची साथ आल्यामुळं केडगावला सुरू केलं, मग नाव बदलवलं, त्याचं केडगाव मुक्ती सदन नाव केलं. ह्याचा पोरं अभ्यास करत असतात. म्हणजे शारदा नावाची मुलगी पहिली ॲडमिशन घेणारी होती म्हणून ते त्या सदनाचं नाव शारदा सदन ठेवून ह्याचा अभ्यास करत असतात. म्हणजे सल्लागार मंडळाचा अभ्यास करत नाही ना आपण. पण तुम्ही इथं लॉजिक लावलं पाहिजे लक्षामध्ये की ही सल्लागार मंडळामध्ये कोणाला नाही मिळेल. तर नॉर्मली जे लोक सुधारक वर्ग आहे, ज्यांना वाटते समाजात सुधारणा झाल्या पाहिजे, तर लक्षात घ्या पंडिता रमाबाईंना तीन लोकांचा खूप मोठा आधार होता. मॅक्झिमम पुस्तकांमध्ये तीन लोकांच्या पैकी दोघांचे नावं मेन्शन केल्या जातात. एक म्हणजे मगो रानडे आहे, म्हणजे महादेव गोविंद रानडे आणि राघव भांडारकर, ह्या दोघांचे नावं मेन्शन असतात. तिसरं नाव मी माझ्याकडून सांगतो, इथं ऑप्शनमध्ये पण आलेलं नाही आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंचा खूप मोठा पाठिंबा होता. इवन मी धर्मांतर करू का हा सल्ला पण महात्मा ज्योतिराव फुलेंकडूनच घेतलेला आहे. महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे की बाबा बिंदास्त करू शकता, जर तुम्हाला वाटतंय ख्रिश्चन धर्मामध्ये गेल्यामुळे तुमचे प्रॉब्लेम सुटतील, काहीच फरक पडत नाही, तुम्ही मानव म्हणून महत्त्वाचे आहे आणि सुधारण्याचे कार्य करत रहा. महात्मा ज्योतिराव फुलेंचा, त्यांच्या सत्यशोधक समाजाचा पण नेहमीच पंडिता रमाबाईंना पाठिंबा राहिलेला आहे. तसे सुधारक वर्गांचा पण पाठिंबा होता. सो त्यामुळे याच्यामध्ये न्यायमूर्ती मगो रानडे, डॉक्टर आर जी भांडारकर, न्यायमूर्ती के टी तेलंग, लक्षात आता के टी तेलंग नंतर न्यायमूर्ती झाले, सुरुवातीला काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे काय होते आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. हे पंडिता रमाबाईंचे वकील देखील राहिलेले, म्हणजे सॉरी आपल्या रखमाबाई राऊतचे वकील देखील राहिलेले आहे के टी तेलंग. आणि हा हे पण सुधारक वर्गामध्येच त्या ठिकाणी मोडायचे के टी तेलंग. आता बापू हरी शिंदे हे नाव कुठंच ऐकण्यात आलेलं नाही आहे, त्यामुळे आपण इथे एक क्वेश्चन मार्क करू. हे तीन लोक जनरली सुधारक असल्यामुळं ह्या तिघांचे नावं असायला पाहिजे लक्षात. सो त्यामुळं असा काही पर्याय आहे का आपल्याकडं? हो आहे पर्याय, केवळ 1, 2, 3 असणारा पर्याय आहे, ज्याच्यात चौथा ऑप्शन आलेला नाही आहे, त्यामुळे आपण तो इलिमिनेट करू आणि 1, 2, 3 मारू. हा प्रश्न आपण लॉजिकनी सोडवलेला आहे, याच्यात कुठलं ट्रिक्स आपण वापरलेली नाही आहे. बेसिक नॉलेज फक्त, हा प्रश्न त्या विद्यार्थ्यांसाठी होता की अरे मी तर रमाबाई असोसिएशन वाचलंच नाही, तिचे सल्लागार तर मी चुकूनही नाही वाचले, मग हा मी सोडून देतो प्रश्न, असं नका करू. सोडवा, असलेल्या लॉजिकवरती प्रश्न त्या ठिकाणी नक्की सुटतात. पुढे जाऊया आपण. बघा 1918 साली हा पण प्रश्न एक तसाच प्रश्न आहे, पुस्तकात जरी आला हा प्रश्न लक्षामध्ये. आता भरपूर पुस्तकवाले बदमाश असतात, म्हणजे नंतर काय करतात आपल्या पुस्तकामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून टाकतात, म्हणजे सुरुवातीला नसतं आहे असं काही पुस्तकामध्ये, म्हणजे दाखवता आलं पाहिजे आमच्याच पुस्तकातून प्रश्न आले वगैरे वगैरे म्हणून. मग काही पुस्तकात दिसेल तुम्हाला, कठारे सरांच्या पुस्तकात होतं हे सगळं, पण एवढं बारकाईने आपल्या वाचण्यामध्ये येत नसते सहसा. समजावून सांगतो मी तुम्हाला, 1918 साली मुंबईमध्ये कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला. आता मी तुम्हाला एक अप्रोच सांगतो, पहा अप्रोच. आता मॅक्झिमम पोरं कशावर फोकस करतात? मॅक्झिमम पोरं पीपल्स युनियनवर फोकस करतात. आता जे पोरं अभ्यासू आहे त्यांना माहीत असते कामगाराच्या संघटना कोणकोणत्या आहे. आता ते नारायण मेघाजी लोखंडे यांची एक होती पहा, सो तिचं बॉम्बे हँडमिल असोसिएशन नाव होतं. त्यानंतर नरे बोले तालचेर, म्हणजे भिवजी नरे, सिके बोले आणि तालचेर ह्या तिघांनी मिळून कामगार हितवर्धक सभा स्थापन केली होती. एक आणखी एक संघटना होती सोशल सर्व्हिस लीग नावाची, जी आपल्या नाम जोशी यांनी सुरू केली होती. त्यानंतर काँग्रेसची आयटक होती, जी नंतर कम्युनिस्टांनी बळकवली म्हणून काँग्रेसने इंटक नावाची संघटना सुरू केली होती पहा. सो अशा वेगवेगळ्या संघटना आहे कामगाराच्या, किंवा दत्ता सामंतांची कामगार आघाडी असू द्या, अशा 11वी स्टेट बोर्डामध्ये पण संघटना आल्या. पण तुमच्या वाचण्यामध्ये 11वी स्टेट बोर्डात पण पीपल्स युनियन आलेली नसेल संघटना. म्हणजे जिथपर्यंत मला माहिती आहे की तुम्ही चांगला अभ्यास जरी केला तरी तुमच्या वाचण्यामध्ये पीपल्स युनियन संघटना येत नाही, मग तुम्ही काय विचार करता? सर पीपल्स युनियन कोणी केली होती? राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे, भाई माधवराव बागल. शाहू महाराजांनी तर नाही केली, बाबासाहेब आंबेडकरांनी तर नाही केली वाटते. नारायण मेघाजी लोखंडे तर त्यांची बॉम्बे हँडमिल असोसिएशन होती, मग भाई माधवराव बागल मारतात उत्तर. असं नाही करायचं, लक्षात घ्या. काय करायचं आहे पहिल्यांदा चेक करायचं, स्टेप सांगतो मी तुम्हाला. फक्त या प्रश्नासाठी नाही आहे बरं का, आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी हे करत नाही, येणाऱ्या एक्झामसाठी स्वतःला तयार करतो आहे. आणि फार सोपं आहे, कसं जायचं उत्तरापर्यंत समजून घ्या. आता पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला, चेक करायचं आहे पीपल्स युनियन तुम्हाला माहिती आहे का? प्रश्नाचं उत्तर आहे नाही. मला सर पीपल्स युनियन नावाची संघटना माहीतच नाही आहे. मग काय करायचं? पीपल युनियनमध्ये इंटरेस्ट नाही घ्यायचा, त्याच्या आजूबाजूंच्या शब्दामध्ये इंटरेस्ट घ्यायचा. इथे 1918 म्हटलेलं आहे, बघा उत्तरापर्यंत कसं जायचं. आणि म्हटलेलं आहे मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना आहे स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? कोणी स्थापन केलं असं विचारलेलं नाही आहे, उपदेश कोणी केलेला आहे. किंवा इंग्लिशमध्ये जर वाचलं तर हू ॲडवाइज्ड असं म्हटलेलं आहे, कोणी सल्ला दिला असं म्हटलेलं आहे. चला मग आपण शोधायला सुरुवात करू. आपल्यासाठी कीवर्ड कोणकोणते असणार आहे क्वेश्चनमधले? पीपल्स युनियन, ज्याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही, हा पहिला कीवर्ड आहे. दुसरा कीवर्ड आहे 1918. तिसरा कीवर्ड आहे मुंबई.
तिसरा कीवर्ड आहे मुंबई, आणि आणखी एक कीवर्ड आहे तो म्हणजे उपदेश केला. आता याच्यात जर एखादा माणूस असला असता जो मुंबईच्या बाहेरचा आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, ते ऑप्शनमधून तसेच कटले असते, पण तसं नाही आहे. ॲक्च्युली सगळेच जण आपल्या महाराष्ट्रातले आहे. पहिले तर एक ऑप्शन तुमचा कटला, नारायण मेघाजी लोखंडे. कारण नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू प्लेगच्या साथीनं 1896-97 झाला होता. अलक्षामध्ये सर, त्याच्यामुळे ते ऑप्शन कटलेलं आहे. दुसरं ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कटले. का बरं? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी त्यांच्या करिअरला जी सुरुवात आहे, पॉलिटिकल करिअरला सुरुवात कोल्हापूरमधल्या माणगावमधून केलेली आहे. रायगडमधला माणगाव नाही, कोल्हापूरमधली माणगाव परिषद. सो ज्यात शाहू महाराजांनी सांगितलं होतं की पुढं तुमची ही जी दलित चळवळ आहे, सो हिला लीड करण्याचं काम डॉक्टर भीमराव आंबेडकर करणार आहे. सो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी पॉलिटिकल लाईफ किंवा चळवळीच्या फेजमध्ये त्या ठिकाणी उतरलेले आहे. तोपर्यंत बाबासाहेबांनी पूर्णपणे शिक्षणावर फोकस केलेला आहे. आलं लक्षामध्ये? त्यामुळं ते तर नसणार आहे सल्ला देण्यासाठी, कारण 1918 म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे दोन ऑप्शन कटले. मग आपल्याकडे दोन ऑप्शन राहतात, एक भाई माधवराव बागल आणि राजर्षी शाहू महाराज. आता मला सांगा, इथं ॲडवाईज असा शब्द आलेला आहे. जर कुणी स्थापन केली असं जर म्हटलं असतं तर कदाचित भाई माधवराव बागल हे उत्तर राहू शकलं असतं लक्षामध्ये, कारण ते स्थापन करू शकतात. परंतु इथं ॲडवाईज म्हटलेला आहे, सल्ला दिला, तर सल्ला कोण देत असतो? मोठाच माणूस देत असतो ना. लक्षामध्ये, इथं मोठा माणूस कोण आहे? राजर्षी शाहू महाराज आहे. म्हणून राजर्षी शाहू महाराज हे उत्तर असलं पाहिजे. आलं लक्षात? राजर्षी शाहू महाराजांनी एकदा त्यांची मुंबईला आलेले असताना परळ येथे सभा झाली. लक्षात घ्या, परळ हे फार महत्त्वाचं आहे बरं का मुंबईमधलं. म्हणजे परळ या ठिकाणीच, म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी पण कामगार चळवळीची सुरुवात परळ या ठिकाणावरून सुरू केलेली आहे. परळमध्ये लालबाग परळ नावाचा मूवी पण आला होता मधात, बरोबर. तिथं कापड गिरण्या फार मजबूत होत्या, म्हणजे लालबाग परळला किंवा लालबागचा गणपती तुम्हाला माहिती असेल. परळ एरियामध्ये कापड गिरण्या खूप होत्या, सुरुवातीपासूनच तिथं कापड गिरण्या खूप होत्या, म्हणजे परळ भागामध्ये. त्यामुळं मॅक्झिमम लोक कामगारांना ॲड्रेस करण्यासाठी तिथंच जावं लागायचं. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा जी मजुरांना सोबत घेऊन स्थापन केली, परळमध्ये सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी तिथं गेले, मजुरांची स्थिती पाहिली, महाराजांना कळवळा होता तळागाळ्यातल्या लोकांचा, आणि तिथं त्यांनी भाषण देताना ते ॲड्रेस केलं होतं. त्यांचे एक सहकारी होते, सी के बोले नाव होतं, पहा, सीताराम केशव बोले. म्हणजे हे फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, नाही तर आपण त्यांच्याबद्दल पण बोललो असतो, सी के बोलेबद्दल. त्यांना राव बहादूर पदवी होती, पहा. सो त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ह्या मजुरांना सोबत घेऊन पीपल्स युनियन नावाची एखादी किंवा मजुरांची संघटना स्थापन करा, आणि मग सी के बोलींनी ती संघटना, जशी कामगार हितवर्धक सभा 1909 स्थापन केली होती, तशी 1918 पीपल्स युनियन स्थापन केली होती त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन. हा इतिहास आहे, माहीत नसला तरी चालतो, फक्त उत्तरापर्यंत. आता तुम्ही म्हणणार, सर याला वेळ खूप लागतो, तर राज्यसेवेचं सौंदर्य हेच आहे की राज्यसेवेमध्ये 100 प्रश्न सोडवायला 120 मिनिटं असतात, आणि कंबाईनचा प्रॉब्लेम हाच आहे की 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवावे लागतात. लक्षात, त्याच्यामुळे तुम्हाला हे कुटाने करायला खूप वेळ असतो. तुमचा पेपर मी सांगतो ना तुम्हाला 90 मिनिटात होऊन जातो, 1.5 तासात. जर तुम्ही चांगले वाचक असाल आणि स्पीड मेंटेन असेल तुमची, तर 1.5 तासात पेपर होऊन जातो तुमचा. लक्षामध्ये, त्यामुळं तुम्ही या पद्धतीनं 100%. आता मला हे स्टेप बाय स्टेप सांगायला वेळ लागला, तुम्हाला वेळ लागणार नाही. पहिले चेक करणार 1918 मुंबईतील कामगारांचे पीपल युनियन. पीपल युनियन माहीत आहे का रे? नाही माहीत आहे, चला ठीक आहे. मग 1918 महत्त्वाचं आहे, मुंबईमध्ये झालेली आहे महत्त्वाचं आहे, उपदेश केला हे महत्त्वाचं आहे. चला कीवर्ड पाहू. राजर्षी शाहू महाराज करू शकतात कदाचित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही करू शकत, नारायण मेघाजी लोखंडे नाही करू शकत. मग उत्तर एक तर भाई माधवराव बागल असेल किंवा राजर्षी शाहू महाराज. मग ॲडवाईस कोण देऊ शकता? राजर्षी शाहू महाराज देऊ शकतात, तिथं राजर्षी आहे, ॲडवाईस देऊ शकतात ते. भाई माधवराव बागल यांचं जे व्यक्तिमत्व आहे खरंच मोठं आहे, पण शाहू महाराजांनी एवढं मोठं नाही की ते दुसऱ्याला सल्ला देतील स्थापन करण्यासाठी आणि दुसरे त्यांचा सल्ला ऐकतील. हे असे जे आहे ना उपदेश, हे अशा शब्दांवरून तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता. म्हणजे पुढे जाऊया. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम, व्यापारामध्ये विनिमयाचे माध्यम. आता माझा हिस्ट्री ऑप्शनल होता, त्यामुळे मला माहीत आहे निष्क झालं, कृष्णाल झालं, शतमान झालं. सो हे काय असतात? तुमचे नॉर्मली विनिमयाचे माध्यम असतात, हे मला माहिती आहे. पण मी परत एकदा सांगतो तुम्हाला, मी हे जे तुम्हाला सगळं सांगतोय हे सामान्य मुलगा ज्याचा 1-1.5 वर्षाचा अभ्यास आहे त्या मुलाला डोळ्यात समोर ठेवूनच त्या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतोय. पहा बघा, आता त्यांनी विनिमयाचं माध्यम म्हणजे काय, सर्वात पहिल्यांदा विनिमयाचं माध्यम म्हणजे काय व्यापारामध्ये? सो विनिमयाचं माध्यम म्हणजे एक्सचेंज. जसं आता आपण रुपया हे विनिमयाचं माध्यम किंवा पैसे हे विनिमयाचं माध्यम म्हणून वापरतो आहे, आलं लक्षात, तसंच तेव्हा विनिमयाचं माध्यम काय होतं? आता आपल्याला निष्क माहीत नाही आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा. कृष्णाल काय आहे हे माहिती नाही आहे. शतमान असू शकते, कारण शतचा अर्थ 100 होतो,
शतमान असू शकते, शतमान असू शकते, कारण शतचा अर्थ काय होत असतो, शंभर, आणि विनिमयाच्या माध्यमात जर 100ची नोट असते, 500ची नोट असते अलक्षामध्ये, तसं शत म्हणजे 100वालं मान असू शकते त्या ठिकाणी अलक्षामध्ये. सो गण आणि श्रेणी, आता हे निष्क झालं, कृष्णाल झालं, हे आहे की नाही माहीत नाही आपल्याला, पण हे 100% सांगू शकता गण आणि श्रेणी हे त्याच्यामध्ये नसायला पाहिजे. का बरं गण आणि श्रेणी नसायला पाहिजे, कारण गण हे माणसाचे असतात आणि श्रेणी ह्या व्यापाऱ्यांच्या असतात. लक्षात, आपण म्हणतो ना उच्च श्रेणी निम्न श्रेणी, आल्या लक्षात, गण गणराज्य म्हणतो आपण, गण हे माणसाचे असतात, श्रेणी ह्या माणसाच्या असतात. हे काही विनिमयाचं माध्यम म्हणून गण कोणी वापरत नसते, श्रेणी कोणी वापरत नसते. मग आता ऑप्शनमध्ये यायचं चेक करण्यासाठी, इथं 3 ज्या ज्या ऑप्शनमध्ये 4 आणि 5 दिलेलं आहे ते ऑप्शन कटतात, हे सगळेच ऑप्शन कटतात, कारण यामध्ये 4 आणि 5 आलेलं आहे. मग ॲटोमॅटिक उत्तर क्रमांक 1, 2, 3 येणार तुमचं. उत्तर क्रमांक किती येणार? 1, 2, 3 येणार. लक्षात, चला पुढे जाऊया आपण. आता बघा, पुढे जाऊया. सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संताने शहा रमजान हे नाव धारण केले होते? कोणतं धारण केलं होतं? शहा रमजान करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली होती. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गुढ आहे. आता माझा हिस्ट्री ऑप्शनल असून पण मला ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा पाहिल्यानंतर आलं नाही, लक्षामध्ये, मग नाही माहिती आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, तर मग काय करायचं? चेक करायचं कीवर्ड कोणकोणते सापडतात. नाथपंथातील असले पाहिजे ते, नंबर 1. सेतू माधवराव पगडी यांच्या मते आहे ते काही कीवर्ड नाही आहे, नाथपंथातील असले पाहिजे. हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन औलिया यांना कंटेम्पररी असले पाहिजे, कारण त्यांच्याकडून दीक्षा घेतली असं म्हणतात इस्लाम धर्माची, त्यामुळे निजामुद्दीन औलियाला ते कंटेम्पररी असले पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील ते गुढ आहे, याच्यावरून काही लक्षात येत नाही आपल्याला, ते गुढ आहे म्हणतात. आणि 4 लोकांचे नावं दिलेले आहे, मग याच्यात चेक करू आपण. आता नाथपंथातील असलं पाहिजे, याच्या सगळ्यांच्याच नावात नाथ 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 आहे, लक्षामध्ये, सगळ्यांच्याच नावात नाथ आहे, म्हणून आपल्याला असं एखादं नाव इलिमिनेट करता येईल बाबा, असं इलिमिनेशनवालं नाव नाही आहे. आता सुफी संत निजामुद्दीन औलिया येतं लक्षात, हे कोणाला कंटेम्पररी होते? हे कंटेम्पररी होते बा तुघलकांना. लक्षात, 1230-1235 या कालखंडामध्ये ह्यांनी दिल्लीमध्ये ह्यांचा खूप दबदबा होता. पहा, हे 4थे सुफी संत होते, फरीदचे शिष्य होते, आणि खूप जास्त ह्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड फेमस होते. म्हणजे हे लक्षामध्ये, म्हणजे एकदा तर ते असं झालं होतं की दक्षिण भारत दिग्विजय करून त्या ठिकाणी हा येत होता, म्हणजे जी एस टी म्हणजे घियासुद्दीन तुघलक, आणि त्याला एवढा आनंद झाला तो म्हणे दिल्लीत तर आपलेच चर्चे असतील म्हणे, म्हणून त्यांना एक माणूस पाठवला सैनिक त्याचा दूत, आणि चेक करायला लावलं दिल्लीत काय चालू आहे. तर दिल्लीत गेल्यावर त्या दूताला वेगळाच दिसला, लोक विसरून पण गेले की GST त्यांचा राजा आहे, सम्राट आहे, बरोबर, तुघलक घराण्यातील सम्राट आहे, विसरून गेले. ते दख्खन भारतात गेला काय का कुठे गेला काय, लोक विसरून गेले. सगळेच लोक म्हणजे कोणाच्या भक्तीमध्ये लीन होते? ख्वाजा सॉरी तुमचं सुफी संत निजामुद्दीन औलिया. औलिया का बरं म्हणतात? असे संत जे वेगवेगळे हे करतात, म्हणजे असे जसे आपल्या याच्यामध्ये संत होते, पहा आपल्या इथं संत आहे गजानन महाराज, स्वामी समर्थ आहेत, त्यानंतर साईबाबा आहेत, हे संत औलिया होते. औलिया म्हणजे काय? ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटीज करणार, तर त्यातून लोकांना संदेश देणार. मग अशा लोकांना काय म्हटलं जाते? जसं ताजुद्दीन बाबा औलिया आहे, नागपूरचे फेमस आहे, मग त्यांना औलिया म्हटलं जातं. तसे हे औलिया होते, आणि त्यांच्या त्या जे त्यांचं हे असायचं, म्हणजे तिथं तसे रिग लागलेली असायची त्यांच्या झोपडीत राहायचे, कारण सुफी संतांचं जे वेगवेगळे सिलसिले आहेत, पहा मुस्लिम धर्मामध्ये जे संतांचे वेगवेगळे सिलसिले होते, त्यापैकी एक हा चिस्ती सिलसिला होता पहा. सो त्या चिस्ती सिलसिल्यातले 4थे महान संत होते पहा हे, जसं वेगवेगळे, आता मी नावं काही सांगत बसत नाही त्यातले. सो हे चिस्ती संप्रदायातले होते, म्हणजे किंवा जसं ख्वाजा सलीम चिस्ती हे नाव फेमस आहे तसं हे. तर म्हणजे मग ह्यांना जेव्हा कळालं की GST की बाबा ह्याचं खूप नाव आहे दिल्लीमध्ये, आपल्याला कोणीच विचारत नाही, मग त्यांनी सांगितलं की मी दिल्लीकडे येतो आहे बाबा, तू माझ्या दरबारात हजर राहा. आता चिस्ती सिलसिल्यातल्या लोकांचा एक ड्रॉबॅक होता, ते कधीच राजवाड्यात जायचे नाही, आणि राजाला कधीच राजाश्रय द्यायचे नाही, ते सामान्य माणसांमध्ये राहणं प्रसिद्ध करायचे. जसे ख्वाजा गरीब नवाब, तुम्ही नाव ऐकलेलं आहे, ख्वाजा गरीब नवाज तुम्ही नाव ऐकलेलं असणार म्हणजे अनेक ठिकाणी. तर मग त्याला राग आला, अरे एका सम्राटांनी तुला बोलवलेलं आहे, बादशाने तुला बोलवलेलं आहे, सुलतानी तुला बोलवलेलं आहे, आणि तू हजर नाही होत, थांब म्हणे, आल्यानंतर तुला दंडित करतो म्हणे, तुला म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा देतो, असं त्याला निरोप पाठवला. तर त्यांनी एकच म्हटलं होतं की दिल्ली तो अभी बहुत दूर आहे जनाब, तो एक मेसेज होता. आता मी म्हटलं ना हे डायरेक्ट सांगायचे नाही, तू म्हणजे तू खतम होऊन जाशील मरू, असं काहीच सांगितलं नाही. काय म्हणे?
एवढाच निरोप सांगतो, म्हणजे दिल्ली तो अभी बहुत दूर आहे जनाब, तुला दक्षिणेमध्ये आहे, तुला दिल्लीला यायला भरपूर वेळ आहे, दिल्ली खूप दूर आहे तिथून. आणि मग काय झालं, हा GST येत असताना त्याचा मुलगा होता MBT मोहम्मद बिन तुगलक, सो त्यांनी काय केलं, आपला बाबा दख्खन हा भारत जिंकून येतोय हा तिकडे गेला होता बंगालच्या स्वारीवर, तर मग बाबा जिंकून येतोय तर त्याचा आपण सत्कार केला पाहिजे, हे केलं पाहिजे म्हणून एक शामियाना उभारला अलाहाबादला. तेव्हा कारा होता त्याच्या बाजूला एक जिल्हा, तिथं उभारलं सगळे अलाहाबादला नाही काराला उभारला मस्त, आणि हत्ती त्यांना आणले होते तिकडून आसामचे हत्ती, म्हणून त्याची परेड दाखवायची होती मोठेपणा, बाबा मी पण काय केलं बघा म्हणून तुम्ही, आणि बाबाचं पण कौतुक. तर ते हत्ती मार्चिंग करत असताना व्हायब्रेशन्स तयार झाले आणि तो जो शामियाना उभारला होता तोच त्याच्या बोकांडी पडला GST घ्यासुद्दीन तुगलक, तो ऑन द स्पॉट गेला त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळं काय झालं, तो पोचलाच नाही दिल्लीपर्यंत. मग तर कन्फर्म झालं की आम्हा लय डेंजर महाराज आहे म्हणून, हा खतरनाक आहे म्हणून हा निजामुद्दीन औलिया. सो असे त्याचे फेमस किस्से होते. तर यांच्याकडून अनेक लोकांनी निजामुद्दीन औलियाकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतलेली आहे, ते सगळं पाहून म्हणजे या सगळ्या गोष्टी. तर त्यापैकी चौघापैकी एक. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कोणत्याही माध्यमातून गेलं तर नाही निघत, कसंच नाही निघत. लक्षात, मग असा क्वेश्चन लेफ्ट केला तरी चालतो, लेफ्ट करून टाकायचा. आता मी तुम्हाला हे सजेशन देणार नाही कारण मूर्खपणा असेल असं सजेशन देणं, पण तरी सांगायला पाहिजे. मी जर सोडवतोय तुम्हाला सांगत नाही तर चुकीचं होईल. मी काय केलं असतं माहीत आहे का याच्यामध्ये, एखादं मुस्लिम नाव कोणतं दिसतंय मला ते शोधलं असतं. आता गोरखनाथ तर मुस्लिम नाही आहे, गहिनीनाथ, जालंधरनाथ, त्याच्यात कानिफ हे नाव मुस्लिम थोडंसं वाटतंय, हां मुस्लिम बॅकग्राऊंडचं वाटतंय, सो त्यामुळे हे मारलं असतं. आयोगाने कानिफनाथ उत्तर दिलं आहे. आता हे उत्तर कानिफनाथ दिलं आहे आयोगाने म्हणून मी हे सांगत नाही आहे तुम्हाला. मी जजमेंट जे आहे माझ्या हातात जेव्हा पहिल्यांदा पेपर आला, मी हा पेपर दिला नाही आहे, मी जेव्हा एक्सप्लेनेशनसाठी माझ्या हातात पेपर आला, बरोबर, आता जसं येणाऱ्या रविवारचा पेपर मी पण तुम्हाला एक्सप्लेन करून देईल, तेव्हा माझ्या पहिल्यांदा हातात आला तेव्हा मी डायरेक्ट उत्तर नाही पाहिलं त्याचं, मी पहिल्यांदा जजमेंट घेण्याचा प्रयत्न केला की काय असू शकते. तर उत्तर त्याचं कानिफनाथ हे आयोगाने दिलेलं आहे. पण तुम्हाला जर नाही आलं एवढं सगळं करून लावून पाहायचं की डायरेक्ट माहीत आहे का नाही, चला नाथ संप्रदायात आहे का चौघे नाथ आहेत, म्हणजे हे गेलं इथून नाही जाऊ शकत. ख्वाजा संत निजामुद्दीन औलिया, तर हे चौ चारही संतांचा कोणकोणता हे आहे क्रम हे आपल्याला माहीत, एवढा अभ्यास नसतो आपण, नाथ संप्रदायाचा थोडे अभ्यास करणं, एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास करणं शक्य नाही आहे, केला तर लक्षात राहील का ह्याची गॅरंटी नाही आहे. मग अशा वेळेस सोडून दिलेलं बरं आहे. मच्छिंद्रनाथांनी ह्याची स्थापना केली होती नाथ संप्रदायाची, दत्ताला मानतात पद आहे, दत्त दिगंबराला. नॉर्मली वर्ण सिस्टीममध्ये असं म्हणतात की ब्रह्माच्या मुखातून निघणारे ब्राह्मण, भुजांमधून निघणारे क्षत्रिय, मांडीतून वैश्य आणि पायातून शूद्र. तर हे नाथ संप्रदाय म्हणतात की आम्ही ब्रह्माच्या विर्यापासून तयार झालेलो आहोत, त्यामुळे आम्ही वर्ण सिस्टीममध्ये बसतच नाही. हिंदू धर्मातील हा एक संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय खूप लोक मानतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थामुळं आलं लक्षामध्ये, आणि नृसिंहांमुळं आमच्या घराच्या, आता जिथं आम्ही रेंटने राहतो सध्या पुण्यामध्ये, सो आमच्या बाजूच्या घरचे लोक आहेत नाथ संप्रदायातले, तर त्या दिवशी त्यांनी नृसिंहांच्या पादुका आणल्या होत्या, म्हणजे घरी खूप सारे लोक आले होते त्यांच्या घरी. सो नृसिंह हे नाथ संप्रदायातले होते, पहा. सो हे तीन लोकांना खूप मानतात, दत्त दिगंबर हे नवनाथ आहेच त्याच्यामध्ये, आणि हे थोडेसे माइस्टिक होते, म्हणजे यांना असे तंत्रिझम मंत्रिझम खूप येत होता. आपल्याकडे वेळ नाही आहे, आपण पुढे जाऊया, चला पुढे जाऊया आपण. मी सगळं फ्रँकली सांगतोय तुम्हाला, म्हणजे तुम्ही चुकू पण शकतात बरोबर, पण ते तयारीच ठेवा, काही येणार नाही आपल्याला, आपल्याला जास्तीत जास्त बरोबर आणायचे. तुम्ही 25 लेफ्ट केले असते, माझं म्हणणं आहे 25 नका लेफ्ट करू, 4-5 लेफ्ट होतील त्याच्यात, सगळे पर्याय वापरून पहा, मग 5-1 लेफ्ट झाले तरी चालतात तुमच्याकडनं क्वेश्चन, पण 20 येतातच आपल्याला. हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता निर्णय हा साबरमती कराराने घेण्यात आला, विच ऑफ द फॉलोइंग डिसिजन वॉज टेकन बाय साबरमती ट्रीटी, डिसिजन वॉज टेकन बाय म्हटलेलं आहे इथं, खालीलपैकी कोणता निर्णय असं म्हणण्यात आलेला आहे इथं, डिसिजन वॉज टेकन बाय म्हणण्यात आलेलं आहे इंग्लिशमध्ये, आणि साबरमती कराराने, बरोबर. तर आता साबरमती करार म्हटलं तर इतिहासामध्ये मॉडर्न इंडियामध्ये कोणी साबरमती करार वाचला असेल, म्हणजे माझं हिस्ट्री ऑप्शनल आहे त्यामुळं मला तर वाचण्यात आलं नाही बाबा साबरमती करार, तुमच्या वाचण्यात आला असेल तर तुम्ही खूप हुशार आहात असं म्हणावं लागेल आपल्याला. मग तरी पण चार पर्याय दिलेले आहे, प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी होऊ नये, कनिष्ठ जातीतील कामगारांमध्ये भेदभाव करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे, हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. आता मी कसं गेलो असतो ह्या प्रश्नासाठी, पहिल्यांदा खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती करार, आता साबरमती करार झालेला आहे, हा काय आहे करार आहे, करार नेहमी दोन माणसांमध्ये होत असतो किंवा दोन संस्थांमध्ये करार होत असतो, हे बेसिक माहिती आहे आपल्याला. आणि निर्णय आहे हा, करारात काहीतरी ठरलेलं आहे, निर्णय आहे हा, मग मला निर्णय शोधायचा आहे, मग हा पहिला निर्णय असू शकतो का, आपल्याला निर्णय शोधायचा आहे, डिसिजन शोधायचा आहे आपल्याला.
मग पहिला निर्णय होऊ शकतो का, तर प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी हा निर्णय असू शकतो. विद्यार्थ्यांनी राजकारणात सहभागी करून घेऊ नये हा पण एक निर्णय असू शकतो, आपण निर्णय म्हणू शकतो त्याला. कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. चौथं दिलेलं आहे मोतीलाल नेहरू, हे पण असू शकते निर्णय. मोतीलाल नेहरू आणि जयकरांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे हा पण एक निर्णय असू शकतो. चारही निर्णय असू शकतात. मग निर्णय या शब्दावरून, डिसिजन या शब्दावरून जजमेंट तुम्हाला घेता येत नाही, तो कटला. मग आता जजमेंट कसं घ्यायचं याच्यामध्ये, फ्रँकली स्पीकिंग आता दोन वे आहे बघा. एक म्हणजे मी याचं उत्तर मारताना तीन मारलं असतं. का बरं मारलं असतं? कारण यातली शब्दरचना अशी आहे जी मला उत्तराकडे घेऊन जाते. कसं सर, कसं काय ठरवलं तुमची शब्दरचना? इथे एकदम सिंपल शब्दरचना आहे, प्रतियोगिता सहकारी पक्षाची स्थापना करावी. याचं लक्षामध्ये, सागर सर सकाळी 7 वाजता उठतात, फॉर एक्झाम्पल. सरळ सरळ आहे, विद्यार्थ्यांनी राजकारणात सहभागी करून घेऊ नये, सरळ सरळ आहे. ह्याची शब्दरचना वाचा आता तुम्ही. कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. ह्याचे जे शब्द असतात ना, तसेच वगैरे वगैरे, जेव्हा ॲक्युरसी असते पहा उत्तरामध्ये, तेव्हाच नॉर्मली असे शब्द दिले जातात. मग हे स्टेटमेंट असं आहे की जे तुम्हाला उत्तराकडे घेऊन जाते आहे पहा. परंतु गडबड कुठं आहे? इथं वाज या शब्दानं गडबड आणलेली आहे. आणि इथं मल्टीलायनर आहे, म्हणजे वाज म्हणजे एकच निर्णय झालेला असणार. कोणते निर्णय म्हटलेला आहे का? कोणता निर्णय? इथं तीन निर्णय, 1, 2, 3, आपल्याला एकच निर्णय घ्यायचा आहे, म्हणून हे उत्तर नसणार त्याच्यामध्ये. मग एकतर एक असू शकते, 2 असू शकते, किंवा 4 असू शकते. लेफ्ट केलेलाच बरा, मारायचं तर 3 पैकी 1 मारू शकता. पर्याय क्रमांक 4 आयोगाने दिलेलं उत्तर आहे. लक्षामध्ये, पर्याय क्रमांक 4 आयोगाने दिलेलं उत्तर आहे. मी तर पहिले हेच मारलं असतं डायरेक्ट, पण गडबड काय आहे हेच उत्तर राहिलं असतं, मी याची गॅरंटी पण देतो तुम्हाला. प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? शब्दरचनाला जबरदस्त यायची, तुम्हाला डायरेक्ट सांगते की मीच उत्तर आहे म्हणून. मसाला प्रॉब्लेम असा आहे की इथं डिसिजन वाज, वाज म्हणजे एक वचने, अनेक वचन असतं तर वेअर म्हटलं असतं. इथं खालीलपैकी कोणता? म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे असे टफमधले टफ प्रश्न असतात ना, सो तिथं आयोग असा क्ल्यू सोडते पाय की तुम्हाला एकच निर्णय शोधायचा आहे, मल्टिपल निर्णय नाही शोधायचे आहे. मग याचं उत्तर हे असू शकते, हे असू शकते, किंवा 4 असू शकते, 3 असणार नाही त्याचं उत्तर. म्हणून याचं उत्तर आयोगाने जे दिलेलं आहे, मोतीलाल नेहरू आणि जयकरांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे, आलं लक्षामध्ये? सो हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. असो, म्हणजे मला जर 3 मध्ये निवडायला लावलं असतं तर मी हेच निवडलं असतं, कारण मोर स्पेसिफिक आहे. हे जनरलाइज आहे, प्रतियोगी सहकारी पक्षाची स्थापना करावी, विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये. इथं नावासहित म्हटलेलं आहे, समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे, बरोबर. सो ते डायरेक्ट हे पण देऊ शकले असते, मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे असं डायरेक्ट देऊ शकलं असतं. जसं इथं दिलेलं आहे ना, प्रतियोगिता सहकार्य पक्षाची स्थापना करावी, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये, आ लक्षात, इथं ते देऊ शकले असते, मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे असं देऊ शकले असते ते डायरेक्ट. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने विदर्भ आयएस अकॅडमीचे संचालक असणारे डॉक्टर, सॉरी, विदर्भ आयएस अकॅडमीचे संचालक असणारे सागर सर आलं लक्षात असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे मग बरोबर असण्याच्या शक्यता काय होऊन जातात? वाढून जातात, असं जर डिस्क्रिप्शन आलेलं असलं तर. सो मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. सो त्याच्यामुळं हे बरोबर असण्याच्या शक्यता त्या ठिकाणी वाढतात. सो असे जजमेंट घेऊन, आणि नाही जरी आला प्रश्न, हा लेफ्ट केला तरी चालतो, म्हणजे किंवा नाही ठीक आहे, 25 पैकी याच्या आधीचा आहे, कारण हा एक दोन प्रश्न मी तुम्हाला लेफ्ट करायला सांगितले आत्तापर्यंत. जर पोचताच येत नसेल कोणत्याच पद्धतीनं तर लेफ्ट करून टाकायचा. पुढे जाऊया. परत हां, आता काही काही लोक म्हणतील, सर एवढा अवघड पेपर आला. मी परत एकदा सांगतो, सोपे सोपे क्वेश्चन आपल्याला घ्यायचे नाही आहे. 25 प्रश्न 50 पैकी सोपेच होते, ते मुद्दा म्हणून मी आणलेले नाही आहे, आलं लक्षामध्ये? नाही तर तुम्ही म्हणून घ्याल की बाबा एवढं अवघड असते का, आता आमचं काही खरं नाही. मी जे अवघड आहे तेच घेतो आहे बरं का. प्रश्न सोपे सोपे मी सोडून देईल. सोपे सोपे पहिले 2 दाखवले, गोड वाटलं तुम्हाला. अरे शून्य लब्धी सारसंग्रह तर आपल्याला माहीत आहे गड्या. अरे हे तर माहीत आहे आपल्याला, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 राज्यसेवा देतो म्हटल्यानंतर. ते सोपे सोपे गुलुगुलू प्रश्न आपण घेतलेले नाही आहे, मुद्दामून टफ प्रश्न घेतलेले आहे, आलं लक्षामध्ये? कारण शेवटचा मोमेंट आहे हा. म्हणून काही लोकांना वाटू शकते की सर सगळे किती मला स्ट्रगल करावा लागतोय प्रश्नामध्ये. प्रश्न स्ट्रगल करण्यासारखेच आहे, मुद्दामच ते तुमच्यासाठी घेतलेले आहे. इसवी सन 1934 कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? आता बघा, पहिले काय पाहायचं, कर्षक संगम माहिती आहे का आपल्याला? प्रश्नाचं उत्तर आहे नाही.
अशी संघटना आम्ही वाचलीच नाही आत्तापर्यंत. अखिल भारतीय किसान समाज, स्वामी सहजानंद सरस्वती वगैरे वगैरे, ते तर तुम्ही आरामात निपटू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये लक्षामध्ये ते लगेच सोडू शकता. एन जी रंगातेचे सचिव होते, दुसरं अधिवेशन फैजपूर अधिवेशनामध्ये भरलं होतं, पहिलं अधिवेशन लखनौ अधिवेशनामध्ये भरलं होतं त्यांचं वगैरे वगैरे. दुसऱ्या अधिवेशनाचे एन जी रंगा अध्यक्ष होते, त्यावर प्रश्न पण विचारलेले आयोगाने आणि उत्तरं पण. ते सोपं आहे, हे अवघड आहे. कर्षक संगम सहसा आपल्या वाचण्यात येत नाही, सहसा म्हणतो आहे आम्ही. मग आता परत एकदा मगाशी सारखं कशावर फोकस करायचं. 1934 सुरू झाली आणि नाव काय होतं? कर्षक संगम. आता नावावरून तरी एक लक्षात येते की ही एक साऊथ इंडियन संघटना असली पाहिजे, कारण कर्षक संगम हे नाव नॉर्थ इंडियात तर वापरलं जाणार नाही. नॉर्थ इंडियामध्ये सहसा शेतकरी, कास्तकार असे शब्द वापरले जातात. कर्षक हा शब्द शेतकऱ्यांसाठी, लक्षात, इथं म्हटलेलं आहे एक शेतकरी संघटना म्हटलेलं आहे त्यांनी. कर्षक हा शब्द नॉर्थ इंडियात वापरलाच जात नाही. संगम तर बिलकुल नाही, संघ म्हणतील पण संगम हा शब्द साऊथ इंडियन आहे. सो त्याच्यामुळे इथं एक ऑप्शन कटला, बंगाल. बंगाल तर असणारच नाही ऑप्शन. मग आता सर उत्तर कसं? आंध्र, केरळ, तामिळनाडू, काय उत्तर असायला पाहिजे? तर लक्षात घ्या, इथं काय आहे, थोडासा विचार करा तुम्ही. 1934 दिलं आहे, 1934 आंध्र प्रदेश नावाचं राज्यच नव्हतं. आंध्र प्रदेश नावाचं राज्य तर 1954 अस्तित्वात आलेलं आहे, सॉरी 1953 अस्तित्वात आलेलं आहे. पोट्टी श्रीरामलू यांनी मद्रास प्रांतातून वेगळं काढायला लावलं होतं. 56 दिवसाचं उपोषण, मृत्यू झाला होता त्याच्यानंतर, बवाल झाला होता. सो त्याच्यामुळं हे ऑप्शनमध्ये नसायला पाहिजे. मग एक तर उत्तराचं काय असलं पाहिजे? तमिळनाडू किंवा केरळ असलं पाहिजे. प्रश्नाचं उत्तर केरळ आहे. लक्षामध्ये पोहोचायचं आहे उत्तरापर्यंत आपल्याला. 50-50 रिस्क घेऊ शकता, एक तर तमिळनाडू मारू शकता तुम्ही किंवा केरळ मारू शकता. प्रश्नाचं उत्तर केरळ आहे. पुढे जाऊया आपण. शब्दच तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जातात प्रश्नामधले, फक्त नीट वाचावा लागतो. आणि हे जे फंडे आहे हे UPSCला जास्त कामी येतात MPSCपेक्षा. सर्वात कमी कामी येतात कंबाईनला, फ्रँकली स्पीकिंग. त्याच्यापेक्षा जास्त कामी येतात राज्यसेवेला, कारण राज्यसेवेला स्कोप असतो, खेळायला खूप स्कोप असतो. आणि UPSCत तर भयानक स्कोप असतो. म्हणजे पुढे जाऊया आपण. दांडीयात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केलेला आहे? दांडीयात्रेचा उल्लेख माहित आहे का आपल्याला, रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा? प्रत्येक माणसाचे ओपिनियन आपल्याला माहीत नसतात, प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नाही आहे. मग आता जजमेंट कसं घ्यायचं? दांडीयात्रेचा उल्लेख बरोबर, रामाचा लंकेवरील मोर्चा. आता दांडीयात्रेचा उल्लेख आपले जे हे होते पहा, कथा आपल्या ग्रोअर अँड बेलेकरमध्ये आलेलं आहे. ते आपले जे सुभाषचंद्र बोस होते, सो त्यांनी काय केलेलं आहे, नेपोलियन बोनापार्ट यांनी एल्बोर जे अटॅक केलेला होता पहा, सो त्याच्यासोबत केलेलं आहे कंपॅरिझन त्याचं लक्षामध्ये. सो म्हणजे नेपोलियन बोनापार्टच्या मोहिमेसोबत केलेलं आहे. मग आता तसं राम लंका म्हणजे रामासोबत कोण कंपॅरिझन करू शकते? एखादा हिंदुत्ववादी नेताच करू शकतो. म्हणजे त्या काळामध्ये जसं त्या काळात जवळपास म्हणजे हा जो कालखंड आहे दांडीयात्रेचा, सो यावेळेस लाला लजपत रायचा तर मृत्यू झाला होता, पण बाकीचे जे लोक होते, फॉर एक्झाम्पल महामना मदन मोहन मालवीय वगैरे वगैरे, सो हे लोक असे होते की हे गांधीजींचे पण समर्थक होते आणि दुसरीकडे हिंदुत्ववादी पण होते. पण इथं ऑप्शनमध्ये तसं कोणी आलेलं नाही आहे. आपण जजमेंट घेतो आहे त्याचं, उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं. पंडित मोतीलाल नेहरू, डी जी तेंडुलकर, पी सी रे, डी पी मिश्रा, शंकरराव देव, गवी केतकर, आप्पासाहेब पटवर्धन, सुहासिनी नंबियार, आलं लक्षामध्ये. सो हे चार लोकांचे नावं आलेले आहे. इथं लॉजिकच लागत नाही, हाही क्वेश्चन आपल्याला लेफ्ट करावा लागेल. म्हणजे आयोगाने याचं उत्तर देताना काय दिलेलं आहे, त्या ठिकाणी पंडित मोतीलाल नेहरू आणि डी जी तेंडुलकर दिलेलं आहे. पंडित मोतीलाल नेहरू आणि डी जी तेंडुलकर हे आयोगाने दिलेलं उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. 3 प्रश्न आहे जे आत्तापर्यंत आपण लेफ्ट केले, जिथं लॉजिकही लागत नाही, नॉलेज लागत नाही, लॉजिक लागत नाही, ट्रिक्स लागत नाही. 3 प्रश्न आपल्याकडून सुटले आहेत. पुढे जाऊया आपण. बघा, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला कारण. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला, त्यांनी विचारलेला एक कारण. भिल्ल इन खानदेश प्रोटेस्टर्स अगेन द ब्रिटिश रूल बिकॉज. उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांनी प्रेरणा मिळाली. आपण क्वेश्चन मार्क मारू इथं. ह्या प्रश्नाबद्दल मला तुम्हाला सांगायचं, असे प्रश्न भरपूर येणार आहे परीक्षेमध्ये. 1857 उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काजीसिंग नाईक हे उठावात सामील झाले. माहीत नाही आपल्याला, कन्फर्म क्वेश्चन मार्क मारू. जर अभ्यास असेल चांगला, कारण ज्यांचा अभ्यास चांगला आहे 11वी स्टेट बोर्डाचा, पण 11वी स्टेट बोर्डात ह्या दोघांचे नावं दुर्दैवाने आलेले नाही आहे. येतं लक्षामध्ये? काजीसिंगलाच कजार सिंग पण म्हणतात पहा, लक्षात. सो हे नावं आलेले आहेत पण गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये, म्हणून आपण क्वेश्चन मार्क मारू. माहीत नाही आहे तुम्हाला, काजीसिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. क्वेश्चन मार्क मारू इथं. हे माहीत नाही, समजा कन्फर्म माहीत नाही आपल्याला जाळले की नाही.
आता पहिलं स्टेटमेंट काय म्हणते, उत्तर भारताच्या उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांनी प्रेरणा मिळाली. आणि दुसऱ्या विधानात काय म्हटलेलं आहे, 1857 उठावाचा फायदा घेऊन, म्हणजे उत्तर भारतातील उठाव हाच 1857 उठाव आहे. म्हणजे हे स्टेटमेंट ह्याला आणि हे स्टेटमेंट याला जस्टिफाय करते, म्हणजे एकमेकावर इंटरडिपेंडेंट असणारे हे स्टेटमेंट आहे. हे उठावाबद्दल आहे, ही उठावाबद्दल आहे, एकमेकाला लिंक होते, म्हणून हे पण बरोबर असू शकते, हे पण बरोबर असू शकते. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये भागोजी नाईक आणि काजीसिंगचं नाव आलेलं आहे. इथं पण काजीसिंगचं नाव आलेलं आहे, त्याचे सहकारी म्हणजे भागोजी नाईक असणार आहे. लक्षात, काजीसिंग काजीसिंग आणि त्यांनी सरकारी खजिना पोस्ट. आता मला सांगा, भिल्लांनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1857 उठाव हिंसक होता, नंबर एक. आणि दुसरा, भिल्ल कसे असणार आहे, ते थोडी सत्याग्रह करणार आहे गांधीजींसारख्या अहिंसक मार्गाने, ते तर हिंसकच मार्गाने जाणार आहे. म्हणून सरकारी खजाना लुटणे आणि पोस्ट जाळणे ही एक साहजिक गोष्ट आहे. जनरल ह्यांनी पण सांगू शकतो आपण की हे बरोबर आहे विधान, म्हणून हे बरोबर आहे तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे तर हे आहे, हे आहे तर हे आहे, हे आहे तर हे आहे, कारण तिन्ही विधानं एकमेकावर इंटरडिपेंडंट आहे आणि निगेटिव्हिटी कोणामध्येच नाही आहे. असं जर म्हटलं असतं, काजीसिंग आणि त्यांच्या सरकारांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले नाही असं जर म्हटलं असतं, सरकारी खजिना लुटला नाही, पोस्ट जाळले नाही, तर मग ते विधान चुकीचं राहिलं असतं, कारण ते निगेटिव्ह आहे. जेव्हा असं स्टेटमेंट असतात पा नॉर्मली, की तीन स्टेटमेंट आहे, सागर सर रोज सकाळी उठतात, सागर सर रोज सकाळी नाश्ता करतात आणि सागर सर क्लासला येत नाहीत, त्याच्यामध्ये हे जे तिसरं स्टेटमेंट, तुम्हाला माहीत नाही कोण सागर सर आहे आणि काय काहीच माहीत नाही आहे, पण तुम्ही हे जजमेंट घेऊ शकता की दोन पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हवालं स्टेटमेंट चुकण्याच्या शक्यता जास्त असतात. ह्या मेथडनुसार जर तुम्ही गेले ना, तुमचे अनेक प्रश्न प्री मेन्स आणि कंबाईनमध्ये UPSCमध्ये सगळीकडेच बरोबर येतील. आता इथे हे तिन्ही विधानं एकमेकावर इंटरडिपेंडंट असल्यामुळं बरोबर आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, वरीलपैकी सर्व आहे. माझी तर इच्छा आहे की तुम्ही एखादी छोटी मोठी डायरी बनवायला पाहिजे. मी माझ्या जुन्या लेक्चर्समध्ये, जे लोक मला नवीन ऐकताय, त्या जुन्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला यातल्या 90% जे मी तुम्हाला हे सगळं सांगतो हे ऑलरेडी मी रिपीट केलेलं आहे. बरोबर, काही लोक असं क्लेम करतात पेपर झाल्यावर सगळ्यांना सुचत असते, अरे बाबा तसं नाही आहे, रघुकुलरीत सदा चली आहे. हे आम्ही 2015 करतो. प्रियास ट्रेनिंग सेंटरमध्ये मला एक मित्र मिळाला, त्यांनी मला हे सगळं सांगितलं, नाही तर मी तुमच्यासारखाच भोळा भाबडा होतो, अभ्यास करणारा रात्रंदिवस, भयानक अभ्यास, डेडिकेटेड लिन चाल्या, एक्झामच्या इंटरव्ह्यूपर्यंत जायचो आणि वापस यायचो, लक्षात, किंवा मेन्स द्यायचो वापस यायचो. गोष्ट अशी आहे, ते मित्र मिळाल्यानंतर रिअलाईज झालं की फक्त हेच नाही, आपल्याला हे पण पाहिजे आहे, तरच आपण त्या पोस्टपर्यंत पोहोचू शकतो. सो त्यामुळं लक्षात घ्या, तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहे, क्वेश्चन सॉल्विंग जे ॲप्रोच म्हणतो त्याला आपण, हा तुम्हाला डेव्हलप करावाच लागेल. आणि हे तुम्हाला महाराष्ट्रात कुणीच देणार नाही, कारण ज्यांना हे येतं आहे ते लोकं शेअर करत नाही, दुर्दैव हेच आहे स्पर्धा परीक्षेचं. माझे मित्र चांगल्या चांगल्या डेप्युटी कलेक्टर पदावरती आहे, पहा, त्यांना जर म्हटलं ना हे सांगायचं आहे तर ते काय म्हणतात की आम्ही मूर्ख आहेत का, मग 7-8 एक्झाममध्ये घालवायला, आणि तू म्हणतो एका झटक्यात देऊन द्यायचं, ते त्यांना त्यांचं पाहू दे, झालं मी डेप्युटी कलेक्टर, मला काय करायचं आहे बाकी पोरांशी, हा ॲटिट्यूड ठेवतात ते. मला त्रास झाला मग लोकांनी घ्यायला पाहिजे हेलपाटे, चला मी 7-8 हेलपाटे घेऊन लोकांना 1-2 अधिकारी बनवू, अरे ऐसा थोडी होत आहे. म्हणजे आमच्या तर क्लासमध्ये सर एक होते, पहा, ते IPS आहेत सध्या, ते तर डायरेक्ट म्हणायचे आम्हाला की तुम्ही आणि मी एकाच नावेतून प्रवास करतो आहे, तर ऑबियस आहे म्हणे की मी तुम्हाला 100% नॉलेज नाही देऊ शकत, कारण मग तुम्ही बनून जाल, मी राहून जाईल ना म्हणे, हे असं तोंडावर बोलायचे. म्हणून मी 80% शिकवतो, 20% तुम्ही घरी जाऊन करा म्हणायचे. म्हणजे ते पण 100% देत नव्हते क्लासमध्ये जेव्हा मी पुण्यात होतो तेव्हा. एवढे तर खतरनाक असतात म्हणजे प्लेयर, असं मनातून कोणी देत नाही. एक तर द्यायचं असेल तर पैसे कमावणे हा अंतिम उद्देश असतो, या ह्याच्यातून पैसा मिळाला पाहिजे आपल्याला, किंवा मग ते मग देत नाहीत बिलकुलच, म्हणजे लक्षामध्ये. सो त्यामुळे हे जर तुम्हाला मिळते आहे सध्याच्या पोझिशनमध्ये, हे लिहा तुम्ही, ह्याला क्रिटिसाईज करण्याच्या फंद्यात पडू नका, तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे. बरं, याला क्रिटिसाईज केलं, असं कुठं असते का पेपर सुटला, हां पुढं बोला मग, 25 सोडून द्या, 25 सोडून या, 25 हे 25 सेकंड सेगमेंटमधले 50 100 मार्क पडले तरी नापास येत नव्हतं तुम्ही. तुम्हाला हे डेव्हलप करावंच लागणार आहे, हे अडॉप्ट करावंच लागणार आहे. आणि हे खूप नाही आहे, एक मोजून सांगतो तुम्हाला मी, एक 20 ट्रिक्स निघतात पा अशा पद्धतीनं, 20 हॅक्स, 20 ट्रिक्स निघतात टोटल 20. हे शिकून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा आणि पास होऊन जा ना, कशाला फंद्यात पडताय जास्तीच्या, आलं लक्षामध्ये. म्हणून हे समजून घ्या, ह्याच्या क्रिटिसिझममध्ये जाऊ नका तुम्ही, लक्षामध्ये. आणि एखादा प्रश्न असा चुकलाय तुमचा परीक्षेत, आणि मी एवढा प्रामाणिक आहे, कोणते प्रश्न सोडून द्यायचे, कोणते प्रश्न चुकतायत ह्या माध्यमातून ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय. आत्तापर्यंत कोणते सोडून द्यायचे, 25 3 प्रश्न सोडलेले आहे, कोणते चुकणार आहेत परीक्षेमध्ये ते पण मी तुम्हाला सांगतोय, पहा
किंवा सांगणार आहे की हा याचं उत्तर हे हे मारलं असतं, परंतु हे उत्तर चुकीचं दिलेलं आयोगाने. मी तुम्हाला प्रांजळपणे सांगणार आहे, जे आहे ते क्लिअर कट सांगतो आहे. असं क्लेम कधीच करत नाही की 25 पैकी 25 बरोबर येईल. पण हां, मी तुम्हाला हे मात्र नक्की सांगू शकतो, 16-17 क्वेश्चन म्हणजे जवळपास खूप झालं ते, म्हणजे पहिल्याच 50 16-17 प्रश्न तुम्ही ह्या माध्यमातून सोडू शकता नॉलेज नसताना पण, किंवा जे नॉलेज आहे त्याच्या आधारावरती. आता अनेक लोकांनी काजी सिंग आणि कजार सिंग किंवा भागोजी नाईक पण एवढा अभ्यास नसतो की त्यांनी 1857 उठाव केला. अरे काय काय वाचणार आहेत तुम्ही, भिल्लांचे बंड आहेत, म्हणजे महाराष्ट्रातलं सोडा, रामोश्यांचे बंड आहे, भिल्लांचे बंड आहे, कोळ्यांचे बंड आहे, हे तर आहेच आहे. भारताचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, त्यात त्या गुजरातमध्ये वाघेऱ्यांचं बंड आहे, हो चुवार संथाल आहेत तिकडं, दख्खन भारतामध्ये गेलं तर वेल्लथंपीचं बंड आहे, राणी चिन्नम्माचं बंड आहे. कोणते कोणते बंड करणार तुम्ही पाठ, लिमिटेशन्स येतात त्याच्यावरती. मदत तेच विचारलं होतं, उलगुलान उठाव कोणी केला होता, म्हणजे भगवान बिरसा मुंडांनी केला होता तो उठाव. म्हणजे तुम्ही काय काय अभ्यास करणार आहे, मर्यादा आहेत त्याच्यावरती लक्षामध्ये. तर त्याच्यामुळं ह्या मेथडनी जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे तुम्ही. पुढे जाऊया आपण. चला आता हे झाले इतिहासाचे प्रश्न, आता आपण थोडेसे हे प्रश्न घेऊ, कोणते म्हणतात गड्या त्याला, हे संपले 15 प्रश्न, आता आपले ह्याचे सुरू होतात इन्व्हायरमेंटचे. इन्व्हायरमेंटचे एक दोनच प्रश्न अवघड होते, ते पण आपण चर्चा करू. सोडलेलं काहीच नाही. घातक कचरा, बाकीचे सोपे आहेत ते लिफ्ट करून टाकले आपण. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. आता हे लक्षात घ्या, याच्यासाठी अभ्यास करायची गरज नसते, जनरलाइज स्टेटमेंट आहे. अहो घातक कचरा जर तुम्ही मृदेत टाकला तर ऑबियस आहे त्यातले बॅक्टेरियाज मरणार आहे, त्यातले जीवजंतू मरणार आहे, वनस्पती तिथं उगवणार नाही आहे, त्यामुळे जैवविविधता कमी होणार आहे. दुसरं, नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. हो आहे ना, 100% आहे. नद्यांमध्ये तुम्ही जर वारंवार जर पूर येते आहे तर वृक्षतोड त्यासाठी कारणीभूत आहे का? कारण गोष्ट अशी आहे की तुमचं जे वृक्ष आहेत म्हणजे हे मृदा अशी धरून ठेवतात लक्षामध्ये, आणि ते जर असेल तर मृदा त्या ठिकाणी टिकून राहते. जर समजा वृक्षच नाही आहे तर हे जे धरून ठेवण्याचा प्रकार आहे हा न राहिल्यामुळं, सो हे जे नदीचं पात्र आहे ते ओलांडून पाणी इकडं तिकडं, त्यालाच आपण पूर म्हणतो. म्हणजे सो पुरामध्ये त्या ठिकाणी वाढ होते. अनेक असे वृक्ष आहेत, स्पेशली अंजनाचं वृक्ष, सो हे नदीच्या पाण्याला अटकाव घालते, त्याचा स्पीड कमी करते, कारण नदीच्या पात्रातच हे झाड वाढते, दुसरीकडे वाढत नाही. म्हणजे जे अर्जुनाचं झाड आहे, अंजनाचं नाही सॉरी, अर्जुनाचं झाड आहे, सो त्याचं लाकूड असं असतं की मोठे मोठे पूर आले तरी ते सर्व्हाइव्ह करते, म्हणजे एवढं जबरदस्त ते झाड असते. त्यामुळं नदीच्या स्पीडला अटकाव लागतो, त्यामुळं पूर येत नाही. पण ते जर कापून टाकले तुम्ही सगळे झाडं, तुम्ही मेळघाटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप सारे अर्जुनाचे झाडं दिसतात. हे जनरलाइज स्टेटमेंट आहे, तुम्हाला माहीतच असावं. जनरल वृक्षतोड केल्यामुळं नद्यांना पूर येतच असतात. आता तिसरं विधान पहा काय म्हटलेलं आहे. फ्रान्सिस्को मेंडस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे, यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉनचे गांधी म्हणून संबोधतात. बघा आता हे जे स्टेटमेंट आहे हे स्पेसिफिक आहे, हे स्टेटमेंट जे आहे ते स्पेसिफिक आहे. म्हणजे हे जसे जनरलाइज आहे की बाबा लहान लेकरू पण सांगेल की हां हे चुकीची गोष्ट केल्यामुळे चुकीचं घडतं आहे, चुकीचं केलं चुकीचं घडलं, चुकीचं केलं चुकीचं घडलं लक्षामध्ये. पण हे नाही, हिथं तुम्हाला प्रॉपर नॉलेजच पाहिजे. एक तर माहीत पाहिजे तुम्हाला फ्रान्सिस्को मेंडेज यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कारणामुळे त्यांना अमेझॉनचे गांधी म्हणून ओळखले जाते, संबोधलं जाते. तर मग अशा वेळेस जजमेंट घेताना आपण इथे एक क्वेश्चन मार्क मारू, हे माहीत नाही आपल्याला, पण अ आणि ब बरोबर आहे. इथं दिलेलं आहे फक्त विधान अ आणि ब बरोबर, विधान अ ब क बरोबर, असे दोन विधानं दिलेले आहे. तुम्ही 3 मारू शकता किंवा 4 मारू शकता लक्षामध्ये. सो मी ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 मारलं असतं. याच्यामुळं नाही आहे की बाबा जास्तीत जास्त, म्हणजे आपल्याला नॉर्मली सिलेक्ट करत असताना जास्तीत जास्त अबक सिलेक्ट करायचं, ऑल ऑफ द अबो मारायचे आहे, हा फंडा नाही आहे त्याच्यामध्ये. पोरांनो अ आणि ब बरोबर आहे, एक तर 3 असलं पाहिजे 4. मी 4 का बरं मारलं असतं, त्याचं कारण आहे त्यांनी असंही डायरेक्ट देऊ शकले असते की फ्रान्सिस्को मेंडस यांना अमेझॉनचे गांधी म्हणून संबोधतात, पण त्याचं देण्यात काय आलेलं आहे, मेंडेज यांच्याबद्दल, यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळं. ह्या शब्दामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मी अबक मारलं असतं, पण आयोगानं दिलेलं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक काय आहे? 3. चुकीचं आहे हे क नावाचं विधान असं आयोगाचं म्हणणं आहे. लक्षामध्ये अ आणि ब बरोबर आहे, मग क चुकीचं आहे, आयोगाने चुकीचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कोणीतरी दुसराच आहे तो, त्याला अमेझॉनचे गांधी म्हणत असतील कदाचित, किंवा मग दुसरे कुठले तरी गांधी ह्यालाच म्हणत असतील फ्रान्सिस्को मेंडेज याला. त्यामुळं असं एखाद्या वेळेस आपण चुकू पण शकतो पहा त्या पेपरमध्ये, पण आपण 50-50% पोचलो होतो जवळपास. ठीक आहे, इथं चुकलो पण दुसऱ्या पेपरमध्ये चुकल असं होणार नाही. अशा वेळी जायचं आहे हे लक्षात ठेवा फक्त, ही फ्रान्सिस्को मेंडेज यांच्याबद्दल डिटेलमध्ये आलेलं आहे, त्यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना म्हणतात. ते डायरेक्टली देऊ शकले असते ना,
अलक्षामध्ये. सो त्यामुळे जेव्हा पुढच्या वेळेस सोडवायला असा एखादा प्रश्न तर तुम्ही बरोबरच मारा, चुकलेच चालतं आहे. अलक्षामध्ये मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास रिकामी जागा मुक्त होतो. आता माहीत आहे का तुम्हाला काय मुक्त होतं? तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही, माहीत नाही आहे काय मुक्त होतो. त्याचं जजमेंटच घेता येत नाही ह्या प्रश्नाचं, म्हणून हा प्रश्न लेफ्ट केला तर चालतो. पण मी इन जनरल समजावून सांगतो, म्हणजे नॉलेज घेतल्यानंतर किंवा नेटवर पाहिल्यानंतर मी तुम्हाला थोडं समजावून सांगतो या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे होतं. समजावून सांगतो मी तुम्हाला, तसं निघत नाही या प्रश्नाचं उत्तर. लॉजिक ज्ञानाने निघत, ट्रिक्सनं नाही, काहीच नाही, चालतच नाही ते कोणती गोष्ट. कारण ब्रॅकेट जर म्हटलं तर तिन्ही ऑप्शनला ब्रॅकेट दिलेले आहे. इथं नायट्रोजन डायऑक्साईड आहे, तर नायट्रस ऑक्साईड आहे, इथं NO3 आहे आणि इथे N2 आहे. तर ॲक्च्युली काय आहे याच्यामध्ये, एक हा जर ऑप्शन सोडला, हा जर ऑप्शन सोडला तर बाकी तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ॲक्च्युली जेव्हा फर्टिलायझर आपण शेतीमध्ये टाकतो, पहा आपण युरिया नावाचं खत घेऊ, पहा ते आपण काय करत असतो, मृदेमध्ये टाकत असतो. किंवा एखादा माणूस किंवा एखादा प्राणी मेलेला आहे, एखादा कुत्रा मेला किंवा एखादा बैल मेला, सो त्याच्या शरीरातून पण तो जिवंत असताना लघवीच्या माध्यमातून म्हणा किंवा हे नायट्रोजन जमिनीत टाकत असतो, ह्या सगळ्यांपासून पहिल्यांदा अमोनिया तयार होत असतो. आपण लघवी करतो त्यात पण अमोनिया असतो. सर्वात पहिले अमोनिया तयार होत असतो मृदेमध्ये. म्हणजे कुठलेही फर्टिलायझर जर तुम्ही दिलं ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा आहे, त्याच्यापासून पहिल्यांदा अमोनिया तयार होत असतो. बॅक्टेरिया पहिल्यांदा अमोनिया तयार करतात. अमोनियाचं रूपांतर नंतर नायट्रस ऑक्साईड आणि नायट्रोजन ट्रायऑक्साईडमध्ये होते. जे नायट्रिफाईंग बॅक्टेरियाज आहे, एक अमोनिफाईंग बॅक्टेरिया असतात, ते अमोनियाचं निर्मिती करतात नायट्रोजनयुक्त खतापासून जमिनीमध्ये. इथं फक्त बॅक्टेरिया शब्द दिलेला आहे, जीवाणूद्वारे. नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल रिलीज व्हेन ब्रोकन डाऊन बाय बॅक्टेरिया. कोणते बॅक्टेरिया? अमोनिफाईंग, नायट्रिफाईंग काहीच दिलेलं नाही आहे इथं. मग ते सगळेच बॅक्टेरिया घ्यावं लागणार आपल्याला. म्हणजे अमोनिया पण बरोबर आहे, पण ऑप्शनमध्येच नाही आहे अमोनिया. पण अमोनियापासून हे तयार होतात, पहा, नायट्रस ऑक्साईड पण तयार होते, नायट्रोजन ट्रायऑक्साईड पण तयार होते. आणि हे तयार झाल्यानंतर हे तुमच्या सॉईलला मिळते. नायट्रेटमध्ये जेव्हा ह्याचं रूपांतर होते, पुढं आणखी काही बॅक्टेरियाज असतात, ते त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर करतात आणि मग ते तुमच्या वृक्षाला मिळते नायट्रोजन जो पाहिजे आहे. आणि जे जमिनीत पडून आहे, जो मृदे झाडांनी घेतलेला नाही आहे, सो एक डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया असतो, त्याला सुडोमोनास म्हणतात, तो त्याचं नायट्रोजनमध्ये रूपांतर करतो. सो त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. आयोगाने देताना उत्तर त्याचं हे दिलेलं आहे, लक्षात. आणि आयोगाने, मला माहीत नाही कोणी क्लेम केलं असेल नसेल हा क्वेश्चन आयोगाकडं, आयोगाने क्लेम पण घेतला नसेल मला तर वाटते. सो त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर आयोगाने पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे. चला, असो हा चौथा प्रश्न आहे जो लॉजिक्स आणि ट्रिक्सनी सुटत नाही आहे, फ्रँकली स्पीकिंग. पुढे जाऊया आपण. आणि एक प्रश्न आपला चुकलेला आहे, हा प्रश्न आपला चुकलेला आहे. म्हणजे आपण सोडवला, ऑल ऑफ द अबव मारलं, 50-50 आपण गणलो आहे याच्यामध्ये. 50-50 बरोबर होतो आपण, शेवटच्या टप्प्याला चुकलेलो आहे. आता हा प्रश्न आहे, इथं सत्सद्विवेक बुद्धीचा वापर करायचा. कोणत्याच पुस्तकामध्ये हे दिलेलं नसणार, म्हणजे की खालील आकृतीचे निरीक्षण करून, हा एखाद्या पुस्तकात आलं असेल तर ते त्यांनी नंतर अपडेट केलं असं समजून चला. हा लक्षात, जरी माझा ज्योग्राफी ऑप्शनल नसला तरी माझे जेवढे मित्र होते सगळ्यांनी ज्योग्राफी ऑप्शनल घेतला होता. आधी 2 ऑप्शनल घ्यावं लागायचे, पहा 2012 आधी. हा लक्षामध्ये. सो त्यामुळं माझे जे मित्र होते जुने अभ्यास करणारे, ते 2-2 ऑप्शनल घेणारे होते. तर मॅक्झिमम लोकांचा त्यातला एक ऑप्शनल ज्योग्राफी असायचा, भूगोल. सो त्याच्यामुळे त्यांच्यासोबत राहून आलं लक्षात, मी भूगोलाचं पण ते सविंदर सिंग वगैरे पुस्तकं वाचलेले आहेत त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो, पहा, माझा चांगला अभ्यास आहे ज्योग्राफीचा. माझ्या वाचण्यात तो कुठं हा प्रकार आलेला नाही आहे, म्हणजे की खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळ अक्षरांनी चंद्राच्या 3/4 भाग प्रकाशित दर्शवलेला आहे. आता इथं सिंपल आहे, हे तुम्हाला पृथ्वी दिली आहे आणि हे पृथ्वीच्या आजूबाजूला चंद्र दिला आहे. आता आपल्याला असं उत्तर निवडायचं आहे ज्यामध्ये चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित असेल. आलं लक्षात? आता ऑबियस आहे, चंद्र इकडून गोरा दिसतो, इकडून काळा दिसतोय, म्हणजे चंद्रावर इकडच्या साईडनं अंधार आहे, इकडच्या साईडनं उजेड आहे. म्हणजे सूर्य कोणत्या बाजूने असणार आहे? सूर्य या बाजूने असणार आहे. म्हणून चंद्राची ही जी सगळी बाजू दिसते तुम्हाला उजवीकडची, सो त्यामुळे ती प्रकाशमान आहे. आणि तुम्ही कुठे आहे हे जजमेंट जे आहे की 3/4 भाग प्रकाशित दर्शवला पाहिजे. हा केव्हा पॉसिबल आहे? 3/4 भाग याच्यात प्रकाशित दर्शवलेला असला पाहिजे. इथं तर सगळीकडे 3/4 नाहीच, अर्धा अर्धच आहे. जर तुम्ही या 3 स्टेजेसचा विचार केला किंवा याही स्टेजेसचा विचार केला, सो याच्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व करा, ह्या 3 याच्यात तर तुमचे 3 भाग जे आहे चंद्राचे, इथून जर पृथ्वीवरून पाहिलं तर तुम्हाला डार्कच दिसणार आहे. हे कसे दिसणार आहे? डार्कच दिसणार आहे. म्हणजे चंद्र दिसणारच नाही तुम्हाला, अमावस्या दिसेल म्हणजे पृथ्वीवरून सहसा.
इथं जर आले तर तुम्हाला अर्धा चंद्र काय दिसेल आहे, उजेड दिसणार आहे, अर्ध्या चंद्रावरती अंधार दिसणार आहे, अर्ध कोर दिसणार आहे चंद्राचे. हे तीन भाग असे आहे जे पृथ्वीवरून काय दिसू शकतात, प्रकाशमान दिसू शकतात. मग ह्या तीनपैकीच एक उत्तर असलं पाहिजे. एक तर डी ई असलं पाहिजे, ई एफ असलं पाहिजे किंवा डी एफ असलं पाहिजे. तर आपल्याकडे कोणतं ऑप्शन आहे, फक्त डी एफ असा ऑप्शन आहे. कारण पृथ्वीवरून पाहिल्यानंतर हेच हे तीन भाग आहे जिथं जास्तीत जास्त चंद्र प्रकाशमान दिसत, हा भाग प्रकाशित आहे ना. आपल्याला काय पाहिजे, चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शवतात. कोणते दर्शवतात, मग डी आणि एफच दर्शवतात. लक्षामध्ये, सो डी आणि ई असलं असतं तिथेही मारलं असतं असं ऑप्शनच नाही आहे. इथं इथं बी दिलेला आहे तो तर डार्कच आहे, इथं सी दिलेला आहे तो तर अर्धाच डार्क आहे. याचं लक्षात, हा अर्धा अर्धा आहे. डी आणि एफ म्हटलेलं आहे इथं, सो डी आणि एफ तर असू शकते उत्तर. ई आणि ए म्हटलेलं आहे, ई आणि ए ते तर नसणारच आहे, कारण ए तर डार्कच असणार आहे. सो त्याच्यामुळं उत्तर काय असायला पाहिजे, डी आणि एफ. म्हणजे इथं काय झालेलं आहे, पहिल्यांदा जर तुम्ही प्रश्न पाहिला तर तुम्हाला भयावह वाटेल, बाप रे काय आहे हे जे विचारलेलं आहे. गिब्बस फेज ऑफ मून, गिब्बस फेज तर मी कधी आयुष्यातच वाचलेला नाही आहे म्हणाल. चला बा पुढचा प्रश्न सोडू आपण. नाही, वर्ल्ड वॉर झेड आठवायचं पहा, जे भयानक आहे, जे झोंबी तुटून पडलेले आहे. सो त्या भयानकतेमध्येच त्यांचा विकनेस लपलेला आहे. भयानक आहे क्वेश्चन, पण व्यवस्थित जर वाचला तर तुटतो हा प्रश्न 100%. पेपरमध्ये पण तुटतो. पुढे जाऊया आपण. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा सजीव समूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व तिचा प्रभाव होय, ही पर्यावरणाची व्याख्या कोणी केलेली आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. चार ऑप्शन आहे. विश्वकोश हा एक ऑप्शन आहे, ब्रिटॅनिका विश्वकोश हा ऑप्शन आहे, ए सी टान्सले हा ऑप्शन आहे, आणि जॅकी स्मिथ हा एक ऑप्शन आहे. चार ऑप्शन आहेत तुमच्याकडं लक्षात. मग आता पर्यावरण म्हणजे पर्यावरणाची व्याख्या, सजीवांच्या किंवा सजीव समूहांच्या जीवन, वाढ, विकास, मृत्यूवर परिणाम करणारे, अशा व्याख्या आपण नॉर्मली कोणत्या शास्त्रज्ञांनी काय व्याख्या केली एवढा डिटेलमध्ये आपला नॉर्मली अभ्यास नसतो. म्हणजे आता नॉर्मली हा जो ट्रान्सले आहे त्यांना इकोसिस्टीम जे आहे, एक इकॉलॉजी आहे, इकॉलॉजीची व्याख्या एक दोनदा विचारलेला प्रश्न आहे हा. इकॉलॉजीची व्याख्या बरंच काहीतरी नाव होतं, मी विसरलो आता त्याचं नाव विसरलेलो आहे ज्यानं इकॉलॉजीची व्याख्या केलेली आहे. बरंच काहीतरी नाव होतं त्याचं, त्याच्या राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये पण आलेलं आहे. इकोसिस्टीमची जी व्याख्या आहे ती ट्रान्सलेनी केलेली आहे. इकॉलॉजीची व्याख्या आणखी कोणीतरी केलेली होती, पहा बरंच काहीतरी नाव होतं त्याचं, मला रिकॉल होत नाही, तोंडावर ॲक्च्युली नाव होते. ट्रान्सलेनी इकोसिस्टीमची केलेली आहे, पर्यावरणाची व्याख्या केलेली नाही आहे. पण तरी असं समजू आपण की बा माहीतच नाही आहे कोणी केलेली आहे. पण इथं लक्षात घ्या, परीक्षेमध्ये असं जर आलं तर इथं एक शब्द विश्वकोश आलेला आहे, इथं एक क्वेश्चन आलेला आहे विश्वकोश, इथं आलेला आहे इन्सायक्लोपीडिया, आणि इथं आलेलं आहे उत्तर इन्सायक्लोपीडिया. दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला इन्सायक्लोपीडिया इन्सायक्लोपीडिया दिसते. म्हणून उत्तर हे एक तर युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया असलं पाहिजे किंवा ब्रिटॅनिका इन्सायक्लोपीडिया असलं पाहिजे. लक्षात, हे दोन उत्तर नसणारच तुमचे. लक्षात, हे सेम आहे जवळपास. पा, नॉलेजनं जात असाल आलं लक्षात, आणि सुटत असेल क्वेश्चन तर डायरेक्ट सोडवायचं, तिथं हे नाही वापरायचं. मी सांगतोय नॉलेजने सुटतो का, नाही, मग ह्याचा वापर करायचा तुम्ही. इथं इन्सायक्लोपीडिया आहे, इथं इन्सायक्लोपीडिया आहे, असे कंबाईंडमध्ये खूप सारे प्रश्न सुटतात पा ऑप्शनवरून. सो त्याच्यामुळे एक तर युनिव्हर्सल असलं पाहिजे किंवा ब्रिटॅनिका असलं पाहिजे. सो त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर आयोगाने 1 दिलेलं आहे 50-50. पुढे जाऊया आपण. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्राचा पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवतात? प्रश्नाचं उत्तर आयोगाने पिवळा रंग दिलेला आहे. माहीत असेल तर ठीक आहे तुम्हाला, मी पहिल्यांदा सोडवलं तेव्हा मला माहीत नव्हतं, पण मी उत्तर मारताना हे मारलं असतं, गडद हिरवा किंवा हिरवा मारलं असतं मी. इथं ग्रीन आहे, इथं पण ग्रीन आहे. लक्षात, मग एक तर एक बरोबर किंवा दोन बरोबर असणार, परंतु आयोगाने दिलेलं उत्तर पिवळं आहे. चुकलं तर चालतंय, पण हा हे सोडायचं नाही आपण, हे ठरवलं आहे ना, काही केसमध्ये आपलं बलिदान परमधर्म होणार आहे. म्हणजे ठीक आहे, चुकलं चुकलं म्हणायचं, पुढं चलायचं, पण हे विसरू नका. कारण इथं जरी चुकलं हे तरी तुम्हाला भविष्यामध्ये असं समजून चला 80% प्रश्नांमध्ये, 8 प्रश्नांमध्ये हे तुम्हाला मदत करेल. म्हणजे पुढं जाऊया आपण. आत्तापर्यंत आपण सोडवले चुकले किती माहीत आहे का, 2-3 प्रश्न आपले चुकलेले आहे फ्रँकली स्पीकिंग, आणि एक चार एक क्वेश्चन आत्तापर्यंत असे आहे जे आपण लेफ्ट करून टाकले, जे सोडवायचे नाही आहे आपल्याला. पुढे जाऊया. भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो. आता हे जे आहे
जॉग्रॉफीचे क्वेश्चन जे विचारलेले आहे याचे उत्तर जे आहे ना हे असे होते, म्हणजे नॉर्मली हा यू पी एस सीचा पॅटर्न आहे की याच्यामध्ये चारही ऑप्शन जवळपास बरोबर असतात, चारही ऑप्शन, पण आपल्याला मोर क्लोज कोणता आहे तो आपल्याला निवडायचा असतो. पण लक्षात घ्या, त्यांनी म्हणजे कसं असतं, इन जनरल सांगतो तुम्हाला, जेव्हा आयोग खूप कॉम्प्लिकेटेड करून टाकण्याचा प्रयत्न करते ना, ते एवढ्या जास्त मिस्टेक करते, आणि त्या मिस्टेक पकडूनच आपण मस्तपैकी तो प्रश्न सोडवू शकतो. मग माझी तशी इच्छा आहे की पेपर असा अच्छा असा भयानक इंटेलेक्च्युअल यावा. आता दुर्दैवाने म्हण नाही, तेही माझेच लेकर आहेत जे माझं लेक्चर पाहत नाही आहे, पण ते थोडंसं त्याच्यामध्ये फसण्याच्या शक्यता जास्त असतील, किंवा त्यांना वेच कळणार नाही, त्या उघडच म्हणतील. पण तुम्ही जे लोक पाहत आहेत सध्या माझं लेक्चर, ते नक्की त्याला टॅकल करून येतील, म्हणजे कारण तुम्हाला सोडवण्याचे वे माहीत आहे त्याला. म्हणजे जसं हा पेपर इंटेलेक्च्युअल होता जॉग्रॉफीच्या बाबतीमध्ये, मी तुम्हाला समजावून सांगतो पा कसं कसं आहे. आता भूमध्य सागरी प्रदेशामध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो. मी तुम्हाला जे अभ्यासातून रिझन आहे ते पहिल्यांदा सांगतो पहा तुम्हाला, म्हणजे अभ्यासातून काय रिझन आहे त्याचं मी ते पहिले तुम्हाला समजावून सांगतो. बघा, भूमध्य रिजन जो आहे तुमचा, म्हणजे जिथं भूमध्य सागर आहे तो जो रिजन आहे तुमचा, हा रिजन येतो पहा, हा 30 डिग्री नॉर्थ हेमिस्पियरमध्ये भूमध्य समुद्र आहे, आणि हा 60 डिग्री नॉर्थ. सो याच्या दरम्यान जो समशीतोष्ण कटिबंधाचा पट्टा आहे, याच्याखाली उष्णकटिबंध, त्याच्याखाली विषुववृत्त 5 डिग्रीपर्यंत, 5 ते 30 डिग्रीपर्यंत उष्णकटिबंधीय, 30 ते 60 म्हणजे तुमचं समशीतोष्ण कटिबंधीय, आणि त्याच्यावर शीत कटिबंध सुरू होतो तुमचा. आता इथं याच्या मधात लक्षात घ्या, भूमध्य समुद्र आहे हा. हा काय आहे? भूमध्य समुद्र आहे. आणि याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे या समशीतोष्ण कटिबंधातला, सो इकडचा, इकडं अल्जेरिया नावाचा देश आहे, इकडं मोरोक्को नावाचा देश आहे, इकडं गेले तर स्पेन आहे, इकडं गेलं तर पोर्तुगाल आहे, इकडं जर गेले तुम्ही तर तुमचा स्वित्झर्लंड वगैरे देश लागतात, थोडंसं वर गेले तर इकडं गेले तर इटाली नावाचा देश लागतो आहे तुमचा. आता इथं काय होते आहे, इथं काही सायक्लॉन तयार होतात ज्याला एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन्स म्हटलं जाते, म्हणजे जे ट्रॉपिकच्या पुढं आहेत त्यांना एक्स्ट्रा ट्रॉपिकल किंवा समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त म्हटलं जाते. हे कसे तयार होतात? फ्रंट फॉर्मेशन ही तयार होतात, खालून येते उष्ण वारे, वरून येतात शीत वारे, आणि वारे ही जी फ्रंट आहे त्याला वॉर्म फ्रंट म्हटलं जाते. मी जॉग्राफिकल रिजन सांगतोय तुम्हाला, आणि याला कोल्ड फ्रंट म्हटलं जाते. ही कोल्ड फ्रंट आहे, ही वॉर्म फ्रंट आहे, ह्या दोन फ्रंट एकमेकाला भेटल्यानंतर जी कोल्ड फ्रंट आहे, येतं लक्षात, याच्या भोवती हे वॉर्म फ्रंट फिरायला लागते, आणि याच्यातून असे मोठे मोठे सायक्लॉन तयार होतात, जमिनीपासून असे वरवर जाणारे. आता हे जमिनीवर पण तयार होऊ शकतात, पाण्यावर पण तयार होऊ शकतात, आणि हे आकाराने खूप मोठे असतात. जे आपल्या इकडे चक्रीवादळ येतात ना, सो ते फक्त लहान असतात याच्या तुलनेत, पण विध्वंसक असतात. हे मोठे असतात पण विध्वंसक नसतात. हे मस्त आरामात पुढे सरकणारे असतात. या भागामध्ये अँटी ट्रेड विंड चालतात, त्याच्यामुळे हे नेहमी वेस्ट टू ईस्ट प्रवास करतात, म्हणजे इथं तयार झाल्यास हे पुढं जात राहील. आता हे जर जमिनीवर तयार झालं तर हे पाऊस पाडत नाही, पण हे जर समुद्रावर तयार झालं तर हे काय होतात, असे खालून वर 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 फिरत जातात ना, तर खालून जाताना समुद्रावरचे बाष्प वर घेऊन जातात. वर गेलं की टेम्परेचर कमी होते, बाष्पाचं कंडेन्सेशन होते, आणि याच्या आजूबाजूच्या सगळ्या रिजनमध्ये पाऊस पडतो. आणि नॉर्मली हे जे एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन्स आहेत हे विंटरमध्ये तयार होत असतात. कधी तयार होत असतात? विंटरमध्ये तयार होत असतात, हिवाळ्यात तयार होत असतात. लक्षामध्ये, म्हणून भूमध्य समुद्राच्या आजूबाजूला हिवाळ्यात पाऊस पडतो, आणि हा पाऊस आजूबाजूच्या भागामध्ये सिट्रस फ्रूट जे असतात, सी जीवनसत्व असणारे फळं, त्याच्यामध्ये ग्रेप्स आहेत पहा, त्यानंतर ऑलिव्ह आहेत त्याच्यामध्ये, संत्रे आहेत पहा त्याच्यामध्ये भरपूर, मोसंबी येते, हे जे सिट्रस फ्रूट्स आहेत, सो त्याच्या उत्पादनासाठी हा पाऊस फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या भागामध्ये फुलं आणि फळं शेती मोठ्या प्रमाणात केल्या जाते आजूबाजूच्या भागामध्ये. म्हणून जगाचं ह्याला वर्ल्ड ऑर्चिड म्हणून ओळखलं जाते, मेडिटेरियन रिजनला. जगामधल्या ज्या एकदम जबरदस्त वाईन्स आहेत पहा, ज्या ह्याच्यापासून तयार होतात, आपल्या इकडं जसं लोक गावाकडं तयार करतात ना ते मुहाची दारू किंवा संत्रा, त्याच्यावर लिहिलेलं असते पहा संत्रा, ज्यानं दारूची बॉटल पाहिलेली आहे पहा, चपटी म्हणतात, भिंगरी म्हणतात तिला, संत्र्यापासून तयार करतात, तसं ग्रेप्सपासून वाईन तयार करतात. तर इथले ग्रेप्स एवढे जबरदस्त क्वालिटीचे असतात की त्याच्यापासून तयार होणारी वाईन्स पण उच्च दर्जाची असते. जसं कदाचित तुम्ही ऐकलं असेल नसेल, पोर्ट वाईन, शर्ली वाईन, आपल्या इकडची भंगार पोर्ट वाईन नाही, जी 80-90 रुपयाला भेटते छोटीशी बॉटल, ती नाही, तिकडची जी पोर्ट वाईन आहे पोर्तुगालची, पोर्तुगालपासून शब्द आला आहे. शॉम्पेन नाव ऐकलं असेल तुम्ही, परत शॉम्पेन फ्रान्सची फेमस आहे पहा, लक्षात, स्पेनची शर्ली फेमस आहे, हे जे आहे सॉरी इटलीची शर्ली फेमस आहे. सो अशा भारी वाईन्स इथं बनत असतात. आता हे जे सगळं आहे बरोबर, आता याला धरून हा प्रश्न आहे. आता बघा, यांनी हे नॉलेज आहे आपल्याकडं बरोबर, पण हा नॉलेज सुटतच नाही. आता यांनी काय म्हटलेलं आहे, वायुभार पट्ट्याचे आंदोलन, वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो,
भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात. आल्प्स पर्वताच्या वातसन्मुख उतारावरती प्रतिरोध पर्जन्य पडतो. आता लक्षात घ्या, चौथ्या नंबरचं ऑप्शन ज्याची सर्वात कमी शक्यता आहे उत्तर असण्याची, तर ते मी पहिल्यांदा समजावून सांगतो की ते विधान बरोबर आहे का. कारण इथं जर समजा असे सायक्लॉन्स तयार झाले किंवा एक्स्ट्राट्रॉपिकल सायक्लॉन्स किंवा चक्रीवादळ तयार झाले, इथं आल्प्स नावाचा पर्वत आहे, मग आता ऑबियस आहे हे वर जाणारे वारे हे आल्प्स पर्वतावर चढतील आणि मग या भागामध्ये ते पाऊस पाडतील, ज्याला ऑरोग्राफिक रेन म्हणतात. आणि इकडून जेव्हा ते पुढं सरकतील स्वित्झर्लँड तिकडं तिकडं जर्मनीमध्ये, तेव्हा ते ड्राय झालेले असतील, तिथं पाऊसच पडणार नाही. त्यामुळे तसं जर पाहिलं तर हे विधान पण बरोबर आहे पोरांनो. हे जे विधान आहे, आल्प्स पर्वताच्या वातसन्मुख उतारावरती प्रतिरोध पर्जन्य पडतो, बरोबर आहे. भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात, हो बरोबर आहे. म्हणूनच तर आजूबाजूच्या प्रदेशात पाऊस पडतो. वायुभार पट्ट्याचे आंदोलन होते, शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट, सो प्रेशर बेल्ट शिफ्ट होतो म्हणूनच आहे वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ. म्हणजे चारही विधानं जे आहे याच्यामध्ये हे बरोबरच आहे. मग चला बरोबर कोणतं मारायचं, तर इथे ते गंमत आहे, लक्षात घ्या. इथे गंमत आहे, कसं जजमेंट घ्यायचं. भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो. कधी पाऊस पडतो? हिवाळ्यात पाऊस पडतो. बघा, आयोगाच्याच शब्दांनी आयोगाला याला मी वर्ड थेरपी नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलेलं आहे? वर्ड थेरपी. आयोगाचे शब्द वापरून आयोगातलाच खलास करायचं किंवा आयोगातलेच प्रश्न उडवायचे. कसे उडवायचे? भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो असं म्हणणं आहे. वायुभार पट्ट्याचे आंदोलन हे आहे. वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे आता बघा इथं काय आहे. इथं पण वायुभार पट्ट्याचे आंदोलन आहे, हे पण बरोबर आहे. आणि इथं पण वायुभार पट्ट्याचे आंदोलन आहे, पण ह्या वायुभार पट्ट्याच्या आंदोलनाला जस्टिफाय करण्यात आलेल्या अतिरिक्त माहिती देऊन की आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभाराचा पट्टा तयार होऊन तिथं पाऊस पडतो असं दिलेलं आहे. सो त्याच्यामुळे ह्या शब्दाला ह्यांनी वर्णन केलेलं आहे. जसं सागर सकाळी लवकर उठतात हे महत्त्वाचं नाही आहे, याच्यावरून जजमेंट घेता येत नाही बरोबर आहे की चुकीचं आहे. उशिरा पण उठू शकतात, काय माहिती आहे आपल्याला. पण असं जर म्हटलं की विदर्भ आयस अकॅडमीचे सागर सर जे सध्या पुण्यामध्ये राहतात ते सकाळी लवकर उठतात, असं जर आलं तर बरोबर असण्याच्या शक्यता जास्त आहेत. कारण त्यांनी सागर सर कोण आहे हे स्पेसिफाय करण्याचा प्रयत्न केला म्हणजे बरोबरच असणार. कारण सागर सर अनेक असू शकतात महाराष्ट्रामध्ये, विदर्भ आयस अकॅडमीचे तर एकच आहे ना अलक्षामध्ये. तसं हे वायुभार पट्ट्याचे आंदोलन तर खूप सारे होऊ शकतात, पण वायुभार पट्ट्याचे आंदोलन हिवाळ्यात भूमध्य समुद्रात. आता इथं त्यांनी भूमध्य समुद्र म्हटलेलं आहे, इथं पण हा शब्द आलेला आहे भूमध्य समुद्र. इथं हिवाळ्यात म्हटलेलं आहे, इथं पण हिवाळ्यात आलेलं आहे. सो त्याच्यामुळं इथले मॅक्झिमम शब्द प्रश्नातले उत्तरात आहे आणि हे ह्याला डिफाईन करते, म्हणून हे तुमचं उत्तर आहे. अलक्षामध्ये खूप जबरदस्त आहे, माहीत आहे का. मी हे जे तुम्हाला सांगतोय ना लिटरली, मला माहीत नाही तुम्हाला महत्त्व आहे की नाही त्याचं. खरंच ही गोष्ट जी आहे ही तुम्हाला खूप जास्त मार्क्स देऊन देणार आहे परीक्षेमध्ये. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा प्रश्न वाचाल ना तुम्हाला तो 100% अवघड वाटणार आहे. फक्त दांदरून जाऊ नका, सागर सरला आठवा त्यावेळेस. सोपं आहे, थोडीशी उत्खनन करायचं सांगर सरांनी सांगितल्याप्रमाणे, तो प्रश्न ॲटोमॅटिक सोपा सोपा होत जातो आणि चेहऱ्यावरती हास्य फुलते तुमच्या. पुढं जाऊया आपण. बघा, आता घाबरायचंच नाही, सागर सर आहे, घाबरायचंच नाही. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारेवरती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. आता हे पण मी नॉलेजनीच सांगितलेलं आहे, बरोबर. ह्याचं पण माझ्याकडं नॉलेज आहे, मी नॉलेज सांगतो पहिल्यांदा, बरोबर. ह्याच्यासाठी पण नॉलेज सांगतो, पण ते तुम्हाला असेल याची काही गॅरंटी नाही आहे. म्हणून मी असं नॉलेजनीच सोडवा असं म्हणत नाही आहे. काय असते सांगतो तुम्हाला. पॅसिफिक महासागर जे आहेत, ॲक्च्युली ही प्लेट आहे पा, ही काय आहे, ओशेनिक प्लेट आहे. मी तुम्हाला समजावून सांगतो पा ह्याच्या मागं नॉलेज काय आहे आणि मग आपण लॉजिक ट्रिक्सवर येऊया. ही समजून चला, पॅसिफिक प्लेट म्हणतात त्याला. खूप मोठी आहे ही पॅसिफिक प्लेट आणि हिच्या बाजूला अनेक प्लेट आहे. इथं आहे तुमची ही नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे, मी याने लिहितो. इथं साऊथ अमेरिकन प्लेट आहे. इथं काही मायनर प्लेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल इथं फिलिपिन्स नावाची प्लेट आहे. इकडे जर गेलं तर युरेशिया नावाची प्लेट आहे, युरेशियन नावाची. इथं ऑस्ट्रेलियन प्लेट आहे, तिला इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट म्हणतात पा. सो अशा वेगवेगळ्या प्लेट्स आहेत. आता ह्या ज्या प्लेट्स आहेत ज्याच्या नावं तुम्ही ऐकता ह्या सगळ्या कॉन्टिनेंटल प्लेट्स आहेत. मी इथं लिहितो सीपी, कॉन्टिनेंटल प्लेट. आणि पॅसिफिक प्लेट जी आहे ही ओशेनिक प्लेट आहे. कधी पण लक्षात घ्या, कधी पण लक्षात घ्या, कॉन्टिनेंटल प्लेटची डेन्सिटी ही कमी असते कारण ती सायमापासून बनलेली असते. आणि जी पॅसिफिक प्लेट आहे ही सियालपासून बनलेली असते, म्हणजे सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम, ज्याची घनता जास्त असते. म्हणून ओशनिक प्लेटची घनता जास्त असते. आणि जी कॉन्टिनेंटल प्लेट आहे ती सिलिकॉन आणि मॅग्नेशियमपासून बनलेली असते, बरोबर. सो त्याची घनता मुळातमध्ये कमी असते. सॉरी, सियाल आणि सायमा. एक मिनिट हा, माझ्याकडून उलटं सांगितलं गेलं तुम्हाला. एक मिनिट हा.
एक मिनिट हा, ही सियाल ही सायमापासून बनलेली असते, सॉरी सिलिकॉन आणि मॅग्नेशियम, आणि ही सियालपासून बनली असते. बाकी हे बरोबर आहे की याची घनता ही तुलनेनं जास्त असते आणि कॉन्टिनेंटल प्लेटची घनता ही तुलनेनं कमी असते. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की जे जास्त घनतेचे असतात सो ते बुडतात आणि जे कमी घनतेचे आहे ते तरंगतात. म्हणून कॉन्टिनेंटल प्लेट आणि ओशनिक प्लेट जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा नॉर्मली याची घनता कमी आहे कॉन्टिनेंटल प्लेटची. सो कॉन्टिनेंटल प्लेट ही तरंगते आणि ज्याची घनता जास्त आहे, इथं जास्त लिहितो मी, याची कमी आहे घनता. ओशनिक प्लेटची घनता काय आहे, जास्त आहे, त्यामुळे ही बुडते. मग ही बुडल्यामुळं सो हे अशा पद्धतीनं ही प्लेट येते आणि ही खाली बुडते. मग ह्या भागामध्ये गर्ते तयार होतात. ही बुडते आहे ना प्लेट, मग ह्या भागामध्ये गॅप तयार होते, त्याला आपण गर्ता म्हणतो. मग ही जी वेस्टर्न मार्जिन आहे, वेस्टर्न मार्जिनमध्ये, वेस्टर्न काय सगळ्याच मार्जिनवरती तुम्हाला जगातले गर्ते दिसतात, पण तुलनेने पॅसिफिकच्या पश्चिम भागामध्ये, लक्षात घ्या, म्हणजे पश्चिम म्हणजे डावा भाग, सो या भागामध्ये जगातले सर्वात खोल गर्ते आढळतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मारियाना गर्त्याचं नाव ऐकलं असेल, किंवा टोंगा नावाचा एक गर्ता आहे त्याचं नाव ऐकलं असेल, किंवा सुंदा नावाचा गर्ता आहे ते पण ऐकलं असेल, सगळे वेस्टर्न मार्जिनला आहेत. हे सगळे कुठे आहेत, वेस्टर्न मार्जिनला. आता त्यांनी काय केलेलं आहे, तसं नॉलेजने जर गेलं तर डायरेक्ट उत्तर येते, पण मी अपेक्षित करत नाही की याचं नॉलेज तुम्हाला असेलच म्हणून, किंवा तुमचा तेवढा डिटेल अभ्यास असेल याचं मी अपेक्षा ठेवत नाही तुमच्याकडून. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भागात अधोगमन क्षेत्राचा आहे. पॅसिफिक महासागराचा पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तिवडा आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात सागरी गर्त्या मोठ्या प्रमाणावर आढळतात. आता लक्षात घ्या, हे तर उत्तर बिलकुल असणार नाही, कारण इथं काय म्हटलेलं आहे, पश्चिम महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्त्या आढळतात. आणि हे तिथं दिलेलं आहे, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमे भागात सागरी गर्त्या मोठ्या प्रमाणावर आढळतात. मग हे सागरी भागात मोठ्या प्रमाणात गर्त्या आढळतात याचं कारण शोधायचं आपल्याला, ते स्टेटमेंट सोडायचं नाही आहे परत, त्याच्यामुळे हे तर येणार नाही त्याच्यामध्ये, कारण हेच इथं रिपीट दिलेलं आहे, त्यामुळे चुकीचं आहे. आता आपल्याला तीनपैकी एक उत्तर असणार आहे. नॉलेजने गेलं तर डायरेक्ट येते की हा जो झोन आहे याला सबडक्शन झोन म्हणतात, म्हणजे हे जेव्हा धडकतात आणि जातात, लक्षात, त्याला कोणता झोन म्हटलं जाते, सबडक्शन झोन म्हटलं जाते, याचं लक्षामध्ये. सो त्यामुळे इथं डायरेक्ट सबडक्शन झोन दिलेलं आहे, त्यामुळे उत्तर येणार. पण नॉलेज जर तुमच्याकडे नसेल तर कसं पोहोचायचं, बघा आता तीनपैकी एक निवडायचं आहे आपल्याला. कसं निवडणार, बघा, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील, पॅसिफिक महासागराच्या किनारी भागात, किनारी भागाला, आणि पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात आता पर्वतरांगा पसरल्या आहे म्हणून तिथं गर्ता असणार का, खंडांत तीव्र उतार आहे म्हणून गर्ता असणार का, तर ते तर बिलकुल नाही. मग तीन दोन नाही आहे म्हणून पहिलं आहे, किंवा इथं काय दिलेलं आहे, पश्चिम महासागराच्या किनारवरती भागात, आणि इथं पा पश्चिम महासागराच्या किनारवरती भागात एवढा पोर्शन हा प्रश्नामध्ये. बाकी याच्या ठिकाणी तुम्हाला किनारावरती भाग जसा हा ऑप्शनमध्ये दिलं, प्रश्नात दिलेला किनारवरती भाग, दुसरीकडं कुठंच पाहायला भेटत नाही, इथेही पाहायला भेटत नाही, इथेही पाहायला भेटत नाही, इथेही पाहायला भेटत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे पण मारू शकता तुम्ही उत्तर, लक्षामध्ये, कळालं. सो याला म्हणतात वर्ड थेरपी, आणि हा सगळीकडंच वापरायला येतो. याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये वापरला, हे क्वेश्चनमध्ये वापरला, पुढच्याही क्वेश्चनमध्ये वापरू, तेच आहे सगळं. मान्सूनची माघार, आता याच्या मागचं ओरिजिनल रिझन समजावून सांगतो मी तुम्हाला, मान्सूनची माघार का बरं होते, काय होत असते. समजा हा भारत देश आहे, समजा हा भारत देश आहे, मान्सूनची माघार कशी होते मी तुम्हाला इन शॉर्ट समजावून सांगतो. पहा, इंडिया आहे समजा, थोडा गलगंड झाल्यासारखं वाटतं आपल्या भारताला, आता बरोबर आहे. समजा हा इंडिया आहे, मान्सूनची माघार कशा पद्धतीने होते लक्षात घ्या. आता याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे ते म्हणजे सूर्याचं भासमान भ्रमण. सूर्य काय असतो नॉर्मली, पहा आपण असं म्हणू, आपण स्पेशली काय करूया इथं, कोणता महिना घ्यायचा गड्या, आपण 21 जून घेऊया, आपण 21 जून घेऊया, 21 जून, जुलै ऑगस्ट सप्टेंबर, 21 जून आणि हे 31 मार्च, मार्च एप्रिल मे जून,
जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि इकडून जेव्हा वापस फिरतो तेव्हा 23 सप्टेंबर. आपण दक्षिण भारताचं नाही पाहणार, आपण फक्त उत्तर भारताचं पाहू किंवा दक्षिण गोलार्धाचं नाही पाहायचं, आपल्याला उत्तर गोलार्धाचं. तर तुम्हाला माहिती आहे सूर्याचं भासमान भ्रमण होते. भासमान का म्हणतात? सूर्य फिरत नसतो, पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, परंतु तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला सूर्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसतो. ॲक्च्युली सूर्य जात नसतो, सूर्य तिथंच आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आहे. सो त्याच्यामुळे आपण त्याला सूर्याचं भासमान भ्रमण म्हणतो. सो सूर्याचं उत्तरायण सुरू होते 31 मार्च. तसं तर सूर्याचं उत्तरायण हे 23 डिसेंबर नंतरच सुरू झालेलं असते. 31 मार्चला तो विषुववृत्तावरती असतो आणि उत्तरायण चालू असल्यामुळं तो हळूहळू 21 जूनपर्यंत उत्तर गोलार्धामध्ये, म्हणजे असं मी उत्तर दिशा दाखवलेली आहे, उत्तर गोलार्धामध्ये तो हे करतो. ते भासमान भ्रमण आहे बरं का. सूर्य जात नाही, पृथ्वीच्या फिरण्यामुळं हे घडताना दिसते तुम्हाला. तो जसा जसा उत्तर गोलार्धात, आता सूर्य आहे, सो सूर्यामुळं काय होते, आपल्या इथं जो ITCZ आहे, ITCZ म्हणतात त्याला, इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन, हा जो लो प्रेशर बेल्ट आहे, कारण सूर्य आहे, सूर्य आहे म्हटल्यानंतर टेम्परेचर आहे, टेम्परेचर आहे म्हटल्यानंतर हवा गरम होणार, ती एक्सपांड होणार आणि वर चालली जाणार, त्यामुळे जमिनीलगत कमी दाबाचा पट्टा तयार होतो, कारण तिथली हवा वर निघून गेलेली आहे. काबर? कारण ती गरम झाली, गरम झाली की तिचं आकारमान वाढते, आकारमान वाढलं की डेन्सिटी कमी होते, ती हलकी होते, वर चालली जाते. मग ती वर गेल्यामुळे इथं लो प्रेशर झोन आहे. हा लो प्रेशर झोन ITCZ जो आहे तो 21 जूनपर्यंत जसा जसा सूर्य उत्तर गोलार्धात येतो, म्हणजे जवळपास 23.5 डिग्री म्हणू आपण, तो कितीपर्यंत येतो, मॅक्झिमम 23.5 डिग्री उत्तर अक्षवृत्तापर्यंत तो येतो 21 जूनपर्यंत. मग तो जसा जसा वर येतो 21 जूनपर्यंत तसतसं इथं लो प्रेशर तयार होते. तुलनेनं समुद्रामध्ये हाय प्रेशर असते, तसे अनेक फॅक्टर आहे, आपण सोप्यात सोपा फॅक्टर पाहतोय. सो त्यामुळे इथं लो प्रेशर, इथं हाय प्रेशर, म्हणून इथले वारे येतात, इथं सह्याद्रीला धडकतात, ओरोग्राफिक रेन पाडतात आणि यालाच आपण मान्सून म्हणतो. आता 21 जून नंतर हा काय करतो, दक्षिणेला त्याचं दक्षिणायन सुरू होऊन जाते 21 जून नंतर, तो मॅक्झिमम 23.5 डिग्रीपर्यंत जातो. परत आता तो विषुववृत्ताकडे जायला लागतो, दक्षिणायन सुरू होते 23 सप्टेंबरला, परत तो विषुववृत्तावर जातो. मग हा लो प्रेशर बेल्ट जो आहे तो भारतातून निघून जातो. आता तुलनेनं समजून चला, तो 23 सप्टेंबरपर्यंत इथपर्यंत आलेला आहे 23 सप्टेंबरला, म्हणजे इथं लो प्रेशर झोन आहे, तुलनेनं इथं हाय प्रेशर झोन असतो, म्हणून वारे उलटे वाहतात. जेव्हा तो इकडून आला होता तेव्हा त्याला नैऋत्य मान्सून म्हटलं होतं, जेव्हा तो आता इकडून येणार आहे, इकडून येणार आहे, याला मान्सूनची माघार म्हणतात. याला काय म्हणतात? मान्सूनची माघार. आणि नॉर्मली हिवाळ्यामध्ये तुम्हालाही मान्सूनची माघार पाहायला भेटते, किंवा सप्टेंबर महिन्यानंतर पाऊस पडायचं बंद होते आणि त्यानंतर लगेच मान्सूनची माघार सुरू होऊन जाते. आता याच्यासाठी मेन कारण आहे ITCZ लो प्रेशर बेल्ट हा भारताच्या बाहेर निघून जाणे. ITCZ लो प्रेशर बेल्ट भारताच्या बाहेर निघून जाणे, लो प्रेशर बेल्ट, हाय प्रेशर बेल्ट उत्तर भारतात तयार होणे, कारण तेव्हा थंडीचे दिवस सुरू होऊन जातात उत्तर भारतात, म्हणून टेम्परेचर कमी असल्यामुळं हवा थंड राहते आणि ती जमिनीलगत राहिल्यामुळं हाय प्रेशर तयार होते, म्हणून इथं हाय प्रेशर झोन आहे. सूर्याचं दक्षिणायन उत्तरायण हे पण जबाबदार आहे. उत्तरायण होतं तेव्हा पाऊस पडला, त्याला मान्सून म्हटलो. आता दक्षिणायन सुरू झालेलं आहे तर मान्सूनची माघार सुरू झालेली आहे. मग आपल्याला जे म्हटलेलं आहे मान्सूनच्या माघारी मागचं कारण काय आहे ते पाहू आपण, याच्यातलं कोणतं बरोबर आहे. नैऋत्य मान्सून म्हणजे तो आपला मगाशीचा हिमालय पर्वत रांगापर्यंत पोहोचल्यानंतर तेथून माघारी फिरतात, हिमालयाचा काही संबंध नाही आहे त्याच्यामध्ये, येणार नाही. सूर्याचं भासमान भ्रमण हे उत्तर असू शकते 100% असू शकते सूर्याचं भासमान भ्रमण. भारताच्या वायव्य भागाकडून अग्नेय भागाकडे, म्हणजे भारताच्या इकडून इकडं अग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार, तर लक्षात घ्या भारताच्या वायव्य भागाकडून अग्नेय भागाकडे उच्च वायुभाराचं नाही, लो प्रेशरचा, म्हणजे आधी जे आहे इकडं पहा, इथं जे लो प्रेशर इथं होतं अलक्षात जून महिन्यामध्ये, हे हळूहळू इकडं व्हायला लागतं लो प्रेशर. मग इकडून इकडं लो प्रेशर चाललेलं आहे तुमचं, त्यांनी काय म्हटलेलं आहे इथं, हाय प्रेशर म्हटलेलं आहे, उच्च वायुभार पट्टा म्हटलेला आहे त्यांनी, हे तर नसायला पाहिजे सहसा. भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील विषमता हे पण बरोबर आहे की भारतीय उपखंडामध्ये निर्माण होणारी, म्हणजे जे एअर प्रेशर आहे त्याच्यामधली भिन्नता बरोबर आहे, हे बरोबर आहे. तिकडं हाय प्रेशर इकडं लो प्रेशर, म्हणून आपल्या मान्सूनची माघार आपल्या देशामध्ये पाहायला भेटते. आता मग उत्तर मारायचं कशाला, मारायचं कसं उत्तर, याच्यात 2 पण बरोबर आहे 4 बरोबर आहे, 1 तर येणार नाही 3, तसं तर 1 पण बरोबर म्हणावं लागेल. हिमालयाच्या पर्वतरांगे पोहोचल्यापासून तिथून वापस फिरतात त्यालाच मान्सूनची माघार म्हणतात, म्हणजे हे पण बरोबर म्हणावं लागेल, हे पण बरोबर आहे. याची शक्यता सर्वात कमी आहे, याच्या शक्यता सर्वात कमी आहे लक्षामध्ये. मग आता जायचं कसं उत्तरापर्यंत, कन्फ्युजिंगच आहे ना.
सो आयोगाने ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे येतं लक्षात, सो ते पर्याय क्रमांक 3 दिला, ज्याच्या शक्यता सर्वात कमी आहे. मला असं वाटतं व्यक्तिकली आयोगाने याचं उत्तर चुकीचं दिलं आहे, पण तरीही तुमच्याकडे माझ्याकडे नॉलेज आहे म्हणून मी जजमेंट घेऊ शकतो. नॉलेज जर नसलं असतं तर कसं मारलं असतं उत्तर तुम्ही? बघा, भारताच्या वायव्य भागाकडून अग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार असं म्हटलेलं आहे त्यांनी इथं. आणि भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता, म्हणजे इथं हे पण वायुभाराबद्दल आहे, हे पण वायुभाराबद्दल आहे, इथं फक्त भिन्नता दिलेली आहे. याला मोर स्पेसिफाय इथं केलेलं आहे की उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. इथं फक्त वायुभारातील भिन्नता दिली आहे, इथं उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार दिलेला आहे, म्हणून हे उत्तर बरोबर दिलेलं आहे आयोगाने, म्हणजे मोर एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामध्ये. कळालं तुम्हाला? पुढे जाऊया आपण. मला तर वाटतं आयोगाने चुकीचं उत्तर दिलं आहे त्याचं, पण असो, पुढे जाऊया आपण. बघा, सह्याद्री रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी वक्राकार झालेली आहे. कारण सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांची उगमापाशी केलेली शीर्षावरून वरती खननामुळे वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या तळाच्या खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पर्जन्यामुळे झीजहून ती वक्राकार झालेली आहे. डायरेक्ट पण आपण लिहू शकतो, वरून जर पाहिली सह्याद्री तर तुम्हाला सह्याद्री वरून पाहिल्यानंतर हेलिकॉप्टरमधून ती तुम्हाला अशी अशी दिसते, बरोबर. तर का बरं अशी दिसते असं म्हटलेलं आहे, तर ऑबियस आहे, हा जो वरचा भाग आहे मागं सरकलेला आहे, तो का बरं सरकलेला आहे? कारण नद्यांनी त्याचं काय केलेलं आहे? खनन केलेलं आहे. पण आता बघा, वर्ड थेरपीचा वापर करून तुम्ही हा प्रश्न कसा टॅकल करू शकता ते मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या, सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन तो वक्राकार झालेला आहे. आता इथं 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 कॉमन पोर्शन आहे, खननामुळे ती वक्राकार झालेली आहे शीर्षावरती खननामुळे. इथं खननामुळे वक्राकार झालेली आहे आणि इथं पण खननामुळे वक्राकार झालेली आहे आणि इथं पण वक्राकार झालेली आहे. पण बघा, इथं दिलेलं आहे पार्श्ववर्ती तळाच्या, तसं हे शीर्षावरती पण देऊ शकले असते ना, पण काय म्हटलेलं आहे? नद्यांनी उगमापाशी केलेल्या. नद्यांनी तर कॉमनच आहे तिघांमध्ये, पण उगमापाशी केलेल्या ही एक्स्ट्रा माहिती देते अलक्षात शीर्षांवरतीबद्दल, म्हणून हे उत्तर आहे अलक्षात. सो नद्यांनी शीर्षावरती भागामध्ये, म्हणून ते वरच्या भागामध्ये हे केल्यामुळं सह्याद्री रांग ही तुम्हाला वक्राकार दिसते आहे. कारण काय होतं आहे, सो ह्याच्यामुळं हा भाग जसा जसा झिजत जातो तस तसा हा भाग मागं सरकत जातो, कारण नदी जिथून उगम पावलेली आहे तिथं झीज मोठ्या प्रमाणात होते, हे त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सांगितले? उद्योगाचे स्थान निश्चितीकरणात मजुरांवरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे आहे, उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान महत्त्वाचे आहे, म्हणजे याचा अर्थ योगदान 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 तर कॉमन आहे, उद्योगाचे स्थान निश्चितीकरणात बाजारपेठेची सुगमता महत्त्वाची आहे, त्याच्यानंतर उद्योगाचे स्थान निश्चित करताना वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे आहे. आता त्यांनी म्हटलेलं आहे, पहा, उद्योगाचं स्थान निश्चित करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व, आता याच्यात घटक असं दिलेलं आहे का? घटक या घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे हे पण नाही दिलेलं आहे. इथं हा शब्द एक होता बघा, घटक हा शब्द होता आपल्याला, चला कुठंच काही सापडत नाही आहे. इथं तर कॉमनच आहे, इथपर्यंत तर सगळं कॉमन आहे, आणि याच्या पुढचा पण पोर्शन जे आहे इथं शे हे तर सारखंच आहे समजा पोर्शन. आता आपल्याला निवडायचं आहे मजुरावरील मूल्यामुळं की कच्च्या मालावरील खर्चामुळं की बाजारपेठेची सुगमता आहे म्हणून की वाहतूक खर्च आहे म्हणून. आता पोरं काय विचार करतात की बाबा, उद्योगाचे स्थान निश्चित करताना नॉर्मली कशाचा विचार केला जाईल? तर दोन गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात विचार केला जातो. एक म्हणजे बाजारपेठ तिथून जवळ आहे का? भाई, मी एखादा उद्योग अशाच ठिकाणी सुरू करेल जिथून बाजारपेठ जवळ आहे, तिथं माझा माल विकला पाहिजे, अलक्षामध्ये लवकर विकला गेला पाहिजे. अलक्षात आता आपली अकॅडमी सदाशिवपेठेतच का बरं आहे? कारण इथून सदाशिवपेठमध्ये इथं सगळे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात विद्यार्थी. अमरावतीची अकॅडमी गाडगेनगरमध्ये काय? कारण तिथं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात विद्यार्थी, त्यांना तिथून येणं जवळ जाते. किंवा मग कच्चा माल जिथं असतो, पहा, जसं ऊसाचं आहे, ऊस असा आहे की तो डिग्रेड होत असतो, म्हणून नॉर्मली जिथं कच्चा माल आहे तिथंच ऊसाचे कारखाने असतात. मग उद्योग एक तर कच्चा माल जिथून जवळ पडतो, किंवा उद्योग नाही तर अशा ठिकाणी असतो पहा जिथून बाजारपेठ जवळ असते. मग ह्या प्रश्नाचं उत्तर एक तर काय असायला पाहिजे? बाजारपेठ असायला पाहिजे, हे असायला पाहिजे, किंवा कच्चा माल असायला पाहिजे. पण हे आपण लॉजिक लावतोय,
कधी पण लक्षात ठेवा, उत्तर हे आपल्या लॉजिकने येणार नाही जेव्हा तुम्हाला कोणत्या तरी शास्त्रज्ञाचं, अर्थतज्ञाचं, भौगोलिक तज्ञाचं नाव दिलेलं असतं. म्हणजे तुम्ही अशा वेळेस जेव्हा एखादं व्यक्तीचं नाव, हे सगळ्याच पेपरला लागू आहे बरं का. आता काही दिवसात समाज कल्याणचा पेपर आहे, तिथं तर खूप कामी येतं हे. कारण जेव्हा असं शास्त्रज्ञाचं नाव घेऊन स्टेटमेंट विचारण्यात येते, ते तुमचा प्रश्न चुकवण्यासाठीच विचारण्यात येते, तर शास्त्रज्ञ काहीतरी विचित्रच बोलला असतो ज्याचं दूरदूरपर्यंत लॉजिक लागत नाही आणि तेच उत्तर निघतं तुमचं. आणि तुम्ही म्हणणार सर हे शक्यच नाही, पण त्या शास्त्रज्ञांचं म्हणणं तसं आहे ना. जसं इथं उत्तर आपल्याला वाटते तर कच्चा माल किंवा बाजारपेठ, ह्या पठ्याने काय म्हटलं, जे उत्तर असूच शकत नाही ते म्हणजे वाहतुकीचा खर्च. हा विचारात घेऊन त्यांना सिद्धांत मांडलेला आहे. वाहतुकीचा खर्च हे उत्तर आहे ह्या प्रश्नाचं. लक्षामध्ये जे आपल्याला बिलकुल वाटत नाही, सो हे उत्तर आहे वाहतुकीचा खर्च. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा इकॉनॉमिक्स असो, ज्योग्राफी असो किंवा आणखी कोणता विषय असो, ज्यात जेव्हा एखाद्या शास्त्रज्ञाचं नाव विचारलं जातं तेव्हा उत्तर ऑड असण्याच्या शक्यता काय असतात, जास्त असतात. पुढे जाऊया आपण. आणि जेव्हा जनरलाइज प्रश्न विचारला जातो तेव्हा मग जनरलाइज असतो. बघा, हे माहीत नसलं तरी तुम्हाला हे माहीत पाहिजे की ग्रहांचा वेग जेव्हा ते सूर्याजवळ असतात तेव्हा जास्त असतो आणि सूर्यापासून दूर जातात तेव्हा कमी असतो. का बरं? कारण सूर्याचं स्वतःचं गुरुत्वबल आहे. जेव्हा एखादा सूर्य, तुम्हाला माहीत आहे, जेव्हा ग्रह आणि सूर्य ह्याच्यातलं डिस्टन्स कमी होते तेव्हा ग्रॅव्हिटी वाढते. लक्षात, डिस्टन्स कमी होते कारण तुम्हाला माहीत आहे ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. तुम्हाला माहिती असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू एक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घ्यावं लागेल आपल्याला, आपण जी घेऊया पापतो, M1 M2 अपॉन R2. सो दोन गोष्टींमधील अंतर, मग ते अंतर जर कमी झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतो कारण इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग एक ग्रह जर सूर्याच्या जवळ येत असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढल्यामुळे त्याचा स्पीड पण वाढेल. आणि तो जर दूर गेला, हा जर दूर गेला तर रेडियस, दोघांमधलं डिस्टन्स वाढेल, त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होईल. त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असल्यामुळे त्याचा स्पीड पण कमी होईल. लक्षामध्ये, सो केपलरचा पण लॉ आहे आणि इन जनरल पण आहे. म्हणून ग्रहांचा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असणारा सर्वात कमी स्पीड असतो आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असेल तर जास्त स्पीड असतो. चलो आगे चलते हैं, ते उत्तर आहे. हा एक प्रश्न आहे ज्याचं लॉजिकच लागत नाही कोणत्याच पद्धतीनं कसं लावणार. म्हणजे मला असं वाटतं हा पाचवा प्रश्न आहे आपला 25 पैकी ज्याचं काहीच लॉजिक लागत नाही. अगवायना टिट्रिसी मी खूप लावून पाहिलं, काहीच लागत नाही. हा गव्हावर पडणारा किंवा गव्हाच्या वनस्पतीवर पडणारा आजार आहे, लागत नाही त्याचं बरं का लॉजिक. तुम्ही पहा लावून तरी. पुढे जाऊया. मुलुस्का वर्गातील प्राणी, आता हे तुम्ही म्हणाल सर हा तर नॉलेजने पण सुटतो, इथं कशाला लॉजिकसाठी आणलेलं आहे तुम्ही, मला काहीतरी सांगायचं आहे म्हणून आणलेला आहे. हा सोपा प्रश्न आहे ॲक्च्युली. मुलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते कोणकोणते वैशिष्ट्य धारण करतात. नंबर एक, ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममिती असतात. ते फक्त जमिनीवरच राहतात आणि त्यांना मांसल पाय असतात. तर मला ह्याच्यासाठी तुम्हाला हे सांगायचं आहे की नॉर्मली हे जे जसे शब्द असतात ना सर्वसाधारणपणे, तर हे नॉर्मली विधानं बरोबर असतात. जवळजवळ, जवळपास, सर्वसाधारणपणे, मोठा मोठा, आपण म्हणतो ना मोठा मोठा 20,000 दे दो, मग आता कधी कधी 18,000 दिल्या जातं, 21,000, म्हणजे मोठा मोठा 20,000 झाले ते. लक्षात, मग हे जेव्हा असे शब्द वापरले जातात पा, सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममिती असतात. सर्वसाधारणपणे तर बरोबर आहे, त्याच्यात असे भरपूर आहे. डेंटॅलम आहे ज्याला कॅडुलस म्हणतात, म्हणजे किंवा बायवाल्विया आहे किंवा ज्याला शिंपले म्हणतो पा आपण आपल्या भाषेमध्ये, पण त्याला कालव, मोती कालव म्हणतात. त्यांचे दोन भाग होतात. किंवा एकाचं नावच ॲम्फिन्युरा आहे, त्याच्यातला जीव जो आहे. आणि काही जे आहे ते अरिय सममिती असणारे आहे. फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये ऑक्टोपस मोडतो, फक्त ऑक्टोपसच एक्झाम्पल आहे त्याचं. बाकीचे सगळे जे आहे ऑक्टोपसच अरिय सममिती आहे. बाकी सगळेजण हे मधातून कापल्यानंतर द्विपार्श सममिती असतात. ते एकट्या ऑक्टोपसमुळं ह्यांना इथं हा शब्द टाकावा लागला सर्वसाधारणपणे. पण जाऊ द्या, आपल्याला नॉलेजने जायचंच नाही आहे, जाऊ आपण लॉजिकनेच. सो जेव्हा असं सर्व, आता जर मी म्हटलं की सर्वसाधारणपणे जर विचार केला तर सागर सर चांगले आहे, तर विधान बरोबरच असणार लक्षामध्ये. कारण सर्वसाधारणपणे आहे, म्हणजे 10 पैकी एखादी गोष्ट वाईट असू शकते सागर सरच्या बाबतीमध्ये, 9 चांगले आहेत, सर्वसाधारणपणे चांगले आहे. मग हे असे जे विधानं असतात ते नॉर्मली बरोबर असतात. आणि जे एक्स्ट्रीम असतात, फक्त सागर सरच बरोबर आहेत, फक्त सागर सरच चुकीचे आहेत, लक्षामध्ये. सर्व सागर सर बरोबर आहे किंवा सागर सरचे सर्व विद्यार्थी हुशार आहेत, सागर सरचे सर्व विद्यार्थी येडे आहेत, ते चुकीचं असतं. एक्स्ट्रीम जे आहेत, सागर सरचा फक्त राहुल नावाचा विद्यार्थी हुशार आहे, चुकीचं आहे. राहुलशिवाय दुसरे पण हुशार असू शकतात. म्हणून नॉर्मली हे असे विधानं बरोबर असतात आणि हे जे फक्तवाले आहे हे चुकीचे असतात. याच्यावरून पण प्रश्न सुटतो तुमचा. ब बरोबर क चुकीचा हा ऑप्शन गेला, अरे एकच गेला, एकाच याच्यात नाही आहे. ब वाला इथं ब आहे, इथं ब आहे.
चला मग आता तुम्हाला म्हणजे एक ऑप्शन तर तुम्ही इलिमिनेट केला, त्याच्यानंतर हात ऑप्शन कटला तुमचा. एक तर तसंही त्यांनी वैशिष्ट्ये विचारलेलं आहे, तर ते एक वचनी असणारच नाही तुमचं उत्तर. मग आता इथं पण अ आहे, इथं पण अ आहे, ब तर बरोबरच आहे म्हणजे ते हे बरोबर आहे. आता हे घ्यायचं आहे तर त्यांना मांसल पाय असतात हे थोडंसं तुम्हाला माहीत पाहिजे की ह्या मोलुस्काचं जे एक्झाम्पल आहे ते कोणतं आहे. आपलं गोगलगाय आहे आणि त्याला मांसल पाय असतात म्हणजे लक्षामध्ये. सो त्याला हे पण म्हटलं गॅस्ट्रोपोडा, गोगलगाय पोटात पाय. आणि गोगलगायला तुम्ही चालताना पाहिलं असेल, लायमॅक्स शेंबडी म्हणतो आपण गावाकडे त्याला. हे सगळे मांसल पाय असणारे प्राणी आहे, त्याच्यामुळं हे बरोबर आहे. मस्क्युलर फिट असतात त्यांना, म्हणून अ बड त्याचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण, मला ते सांगायचं होतं. आता अन्नपूर्णा योजना तुम्हाला जर माहीत नसेल, असेल तर चांगली गोष्ट आहे. माहीत नसेल तर इथं शाळेतील मुली, प्रासंगिक कामगार तसं यांनी देऊ शकले असते ना, ज्येष्ठ नागरिक. पण त्यांनी काय म्हटलं आहे, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक, म्हणून ते बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. पुढे जाऊया, जास्त डिफाईन केलेलं आहे त्याला, म्हणून उत्तर बरोबर आहे ते. आता कळालं का तुम्हाला, म्हणजे मी ह्या प्रश्नामध्ये हे सगळे बरोबर आले आपले प्रश्न, एक चुकला आपला प्रश्न बरं का, ह्याच्या असं केल्यामुळे एक प्रश्न चुकला. चुकू द्या पोरांनो, हे कनिष्ठ जातीतील कामगारांमध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे, हिंदू मुस्लिम ऐक्य, ह्याची लँग्वेजच अशी आहे की उत्तर बरोबर असण्याच्या शक्यता जास्त असतील. पण आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे, चुकलं चुकलं, काळजी करू नका. 25 3-4 प्रश्न आपले हार्डली चुकले असतील, बाकीचे तर बरोबरच आहे. आणि 5-1 प्रश्न आपल्याकडून सुटले असतील ज्याचे उत्तरच निघत नाही म्हणून. आता संतुलित वृद्धीचा उद्देश रिकामी जागा हा असतो. संतुलित वृद्धी आता ही कोणत्या शास्त्रज्ञानं सांगितलेली थेर नाही, हे जनरलिस्टिक आहे. उत्पन्नाचा वृद्धीदर, उत्पादन वृद्धीदर, नैसर्गिक साधन संपत्ती वृद्धीदर यांच्यातील समानता हो असू शकते. संतुलित वृद्धी म्हणजे सगळ्यांमध्येच वृद्धी. उत्पन्नातील वृद्धी आणि लोकसंख्येतील वृद्धीदर यांच्यात समानता असली पाहिजे, मग त्याला संतुलित वृद्धी म्हणणार. हो, लोकसंख्या जशी वाढते त्यांचं उत्पन्न पण वाढते, मग संतुलित झालं ना ते, हे पण बरोबर आहे. नैसर्गिक साधनसंपत्तील वृद्धी आणि उत्पन्नातील वृद्धीदर यांची समानता हो. नैसर्गिक साधनसंपत्तीत जशी जशी वृद्धी होत जाते आहे तसं तसं उत्पन्नात पण वृद्धी आली पाहिजे, हे पण संतुलितच एक्झाम्पल आहे. नैसर्गिक साधनसंपत्तील वृद्धीदर आणि लोकसंख्या वृद्धीदर यांच्यात समानता असली पाहिजे, हो. हे जसं जसं वाढत आहे तशी लोकसंख्या वाढते, संतुलित वृद्धी असणार. असंतुलित केव्हा म्हणणार, नैसर्गिक संसाधनं तेवढेच आहे, लोकसंख्या बक्कळ वाढते आहे, तर त्याला असंतुलित वृद्धी म्हणणार. चारही बरोबर आहे, एकच मारायचं आहे. मग मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह कोणतं आहे, ज्यात जास्तीत जास्त गोष्टी कवर होतात, ते हे आहे. 3-3 गोष्टी कवर होतात, उत्पन्न वृद्धीचा दर, उत्पादन वृद्धीचा दर, नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह. लक्षामध्ये, पुढे जाऊया. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान याविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, चुकीचं विधान निवडायचं आहे. आता तुम्हाला अमृत योजना माहीतच नाही आहे समजा, पण इथं काय म्हटलेलं आहे, अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन म्हटलेलं आहे, म्हणजे शहरासाठी आहे ॲटलिस्ट हे, त्याचं परिवर्तन करायचं आहे. त्याला नाव दिलेलं आहे अटल बिहारी वाजपेयीचं, पण पुनरुज्जीवन आणि परिवर्तन कोणाचं करायचं आहे, शहराचं, त्याला अमृत म्हणतो आपण. चला जजमेंट घेऊ त्याच्यावरून आपण. अमृत हे भारत सरकारचं प्रमुख अभियान आहे. हो, अटलजींचं नाव मिळालं म्हणजे भारत सरकारचंच असणार ते, जनरलिस्टिक स्टेटमेंट आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय हे अभियान सुरू केलेलं आहे. आता काय नाव आहे, अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान, खालील विषय कोणते विधान बरोबर आहे. आता हे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केलेले आहे. आता शहराचं परिवर्तन, पण इथं काय म्हटलेलं आहे, शहरी व्यवहार मंत्रालय, आणि हे शहरी परिवर्तनासाठीच आहे, म्हणून हे पण बरोबर असण्याच्या शक्यता जास्त आहे. ते देशभरातील शहरातील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवतात, आणि 25 जून 2015 देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले. आता बघा, एक तर हे बरोबर असेल किंवा हे बरोबर असेल, हे काय म्हणते, देशातील ते देशातील शहरांमधील पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडवते, आणि यांचं म्हणणं आहे 25 जून 2015 देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले, म्हणजे त्यांनी जर पाण्याच्या पुरवठ्याची आव्हानं 100% सोडवणार आहे ते. पण अहो, 500 शहरामध्ये की देशभरातील शहरामध्ये कोणतं बरोबर आहे, तर ऑबियस आहे. जेव्हा सुरुवात केल्या जाते तेव्हा काही मनरेगा योजना सुरुवात झाली तर डायरेक्ट भारतासाठी झाली का, नाही, काही मोजक्या राज्यांसाठी सुरू केल्या जाते, म्हणून हे बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे, हे चुकीचं आहे. लक्षामध्ये, आणि हे दोन स्टेटमेंटवरून जजमेंट घ्यायचं आहे तुम्हाला, एक तर हे बरोबर असेल किंवा हे बरोबर असेल, त्यामुळे हे बरोबर असण्याची शक्यता का बरं जास्त आहे, कारण 500 शहरांमध्ये कार्यान्वित झालेलं आहे, ते शक्य आहे. पूर्ण देशभरातील शहरांमध्ये म्हणणं हे चुकीचं असतं, हे वाईजच नाही आहे, मुळामध्ये शक्यच नाही आहे की तुम्ही पूर्ण शहरात भारतामध्ये हे सुरू कराल, एवढा पैसाच नाही आहे सरकारकडे म्हणजे. म्हणून
अशा पद्धतीनं तुमचं हे उत्तर येऊ शकते. सो हे होते 50 प्रश्न मी तुमच्यासाठी डिस्कस केले, पूर्ण प्रयत्न केला की आता तुम्ही एक थोडंसं कॉन्फिडंट फील केलं पाहिजे एक्झामला जाण्याच्या आधी, आणि एकदम मॉरल तुमचं बूस्ट झालं पाहिजे की साला क्वेश्चन येऊ दे, आपल्याला तोडायची तयारी आहेच आता, बरोबर. सो जास्तीत जास्त क्वेश्चन वर्क करा की बाबा आपल्याला जे क्वेश्चन सुटत नाही या नॉलेजने, 25 सुटतात, खूप सोपे प्रश्न होते 25, म्हणून मी घेतले नाही ते, कारण आता एक्झामच्या आधी तसे प्रश्न घेणंही चुकीचं आहे. मेन जिथं तुम्ही अडू शकता असेच प्रश्न आपण घेतलेले आहे. तुमचे काही सजेशन असतील तर मला तुम्ही सजेशन बॉक्समध्ये किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळू शकता, जेणेकरून आणखी त्याच्यावर मला काम करता येईल तुमच्यासाठी. आणि आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण लगेच पुढच्या लेक्चरमध्ये, एक मंगळवारी किंवा बुधवारी माझं दुसरं लेक्चर येऊन जाईल तुमच्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद.